आई आई। गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वदेवाय नैवेद्यं समर्पयामि। काय आज का विशेष? हो डैडी, तुम्हाला काय वाटलं मी आज देवाला नमस्कार करतोय? मी असं म्हटलंय का? पण आज जरा भक्तिभाव थोडा जास्त दिसतोय। अगदी एवढं काय भांगड काय डॅडी? म्हणजे काय हो? परीक्षेला जाताना विद्यार्थी जसा नमस्कार करतात ना, तसा वाटला तुझा नमस्कार। तुमचं आपलं काहीतरी छान, आज सकाळी सकाळी चिरंजीवांना चिडवण्याचा मूड दिसतोय तुमचा। घ्या प्रसाद, घ्या घे घे। आई आज डॅडीने मला कितीही चिडवायचा जरी प्रयत्न केला ना, तरी मी चिडणार नाही। बर बर, मला घाई आहे, मी निघतो। अरे नाश्ता केलास का? अगदी नंतर। सदुनाना, ओ सदुनाना। हॅलो हॅलो वहिनी साहेब। सदुनाला नाश्ता तयार आहे का? अहो कवात मांडून ठेवलाय, पर तुमच्या गप्पा अगदी रंगात आलत ना म्हणून हाक मारली नाही। चला की। ओम गंग गणपतये नमः। आई प्रसाद। सुखीरा माय स्वीट मावी। अरे बसून खा ना, उभ्या उभ्या काय खातोयस? छान, म्हणजे तुम्हाला अजून काही कल्पनाच नाही का? आज चिरंजीवांच्या इलेक्शनचा नारळ फुटायचा आहे म्हणून एवढी सगळी घाई गडबड सुरू आहे। निवडून यायचंय ना? निश्चितच, मुलगा कोणाचा आहे? अच्छा डॅडी, मगाशी तुम्ही मारलेलं टोमणा आता कळलं मला। पण डॅडी मी तुमचाच मुलगा आहे, माझा माझ्या कर्तबगारीवर पूर्ण विश्वास आहे। हा मी कुठल्या देवासमोर नारळ वगैरे नाही फोडणार, पण निवडून मीच येणार। काय ग असा का चेहरा केलास? तब्येत बरी नाहीये का तुझी? आई मी निवडणुकीला उभं राहायला नको होत। चल रेडी कुठली, एक तर भाग घेऊ नये आणि घेतला तर मग माघार घेऊ नये, मग काहीही हो। अगं ती टार्गेट पोरं वाटेल ते बोलतात, माझ्यामुळे माझ्या मैत्रिणींना पण त्रास व्हायला लागलाय। तो होणारच, कारण केतन आणि त्याच्या कंपूची अरेरावीपणामुळं आजपर्यंत त्याच्या विरुद्ध उभं राहण्याची कुणाची ताकद नव्हती। केतनची मक्तेदारी संपल्याशिवाय कॉलेजमधल्या हुशार कलाकार आणि चांगल्या खेळाडूंना वाव मिळणार नाही असं तूच म्हणाले होतीस ना? म्हणाले होते ग, पण आता चित्र वेगळं दिसतंय। त्यांच्याकडे पैसा आहे, गुंड मुलं आहेत, तो नक्की निवडून येणार। यात नवीन काय सांगितलंस? सगळीकडे तोच प्रकार चालू आहे। अग प्रामाणिक माणसाला सुद्धा या जगात किंमत असते सोनू। खर सांगू, तुझा हा बंडखोर विचार पटला म्हणून तर मी तुला उभं राहायला संमती दिली। मम्मा तुझ्या बोलण्याने मला धीर आला। सोनिया
तुम्ही कॉलेजची मत फोडताय, तुम्ही कॉलेजची एकता मोडताय, हां तुम्ही माघार घ्यायला हवी. हां आणि मी माघार नाही घेतली तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही माझ्याशी गुंडगिरी करणार? हो करणार, त्याची जर भीती वाटत असेल तर माघार घे. माघार? दरवर्षी गुंडगिरी करून तुम्ही तुमच्या हिरोला निवडून आणता आणि वर्षभर त्याची पार्टी सुद्धा खात बसता. कधी गरीब विद्यार्थ्याला मॅगझिन संपादक केले, कधी त्यांच्या इच्छा असून तुम्ही त्यांना नाटकात घेतले. स्पोर्ट्स मध्ये तर तुमची बोंबा बोंब. केतनला सोडून तुमच्यापैकी कोणालाही चांगलं खेळता येतं का? तरी तुम्ही जागा अडवून बसलात. अरे पैशाने सगळं विकत घेता येतं पण बुद्धी नाही. मी माघार घेणार नाही. मग तू काय आपली फजिती करून घेणार? नाही म्हणजे तुझं एक मत सोडलं तर बाकी अशी किती मत मिळणार आहेत का तुला? झिरो 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 वन. तुझं गणित कच्चं आहे हे मला माहित होत पण ते इतकं कच्चं असेल असं वाटलं नव्हतं. मिस्टर 1000 निघा आता, आजची ड्युटी संपली. केस कापाल जा, खा फुकटचं मिळालं म्हणून खूप खाल आणि पडाल सांगण्यावर करू. इलेक्शन इथे तुम्ही तिथे. वोट फॉर केरळ, वोट फॉर केरळ, वोट फॉर केरळ, वोट फॉर सोनिया, वोट फॉर सोनिया, वोट फॉर सोनिया. तू सांगरे त्याला विश्वास काय प्रकार आहे? ती माघार घेणार नाही म्हणते. अरे तो तिचा प्रश्न. चला आपल्याला भरपूर काम आहेत. ओके सकाळपासून खूप ओरडले, आता त्यांच्या पोटाचं काहीतरी बघा. ए माइंड युअर टंग सोनिया, कसं बोलायचं शिकाव आपल्या मैत्रिणींना. चला रे केतन जिंदाबाद. तुझे प्राचार्य भेटले होते मला, म्हणाले यावर्षी निवडणुका खूप गाजणार आहेत, तुझ्या विरुद्ध कोणी सोनिया उभी आहे म्हणे. असल्या सोनिया बिने खूप बघितलं. हे बघ केतन, शत्रू पक्षाला कधी क्षुल्लक समजायचं नसतं, त्याला फक्त आपला प्रतिस्पर्धी मानायचं. गरीब आजपर्यंत मी फक्त बिनविरोध निवडून यायचो पण आता मात्र इथे डिपॉझिट जप्त करून निवडून येणार आहे. मला सांगा डॅडी, मी आतापर्यंत कधी पहिला नंबर सोडलाय का? कधी कोणत्या कार्यात पराभव पत्करलाय? मग आजच असं का बोलताय? काय केतन, जीवनाच्या वाटेवर चालताना कधी कधी खाचखळगे लागतात. माणसाने फक्त सावधपणे चालायचं असतं म्हणजे फसगत होत नाही, एवढंच मला सांगायचं होतं. डॅडी तुमचा उपदेश लक्षात ठेवेन. दॅट्स इट अँड गुड लक. डोंट वरी यार, केतन निवडून येणार. सायलेन्स सायलेन्स. एकूण मतदान 1500 पैकी बाद मतदान 25. ते आता कळेलच. त्यापैकी सोनियाला सोनियाला 725 मते मिळाली आहेत आणि केतनला 750 मते मिळाली आहेत. केतन 25 मताने विजयी झालेला आहे. अभिनंदन केतन. थँक यू. अभिनंदन केतन. थँक यू. अभिनंदन. मोठा रुबाब करत होतीस, शेवटी पडलीस ना चारी मुंड्याची. पडला तरी आमची नाकं वर येत म्हटलं. पण केतनचा खिसा रिकामा करून तुम्ही काय मिळवलं? फक्त 25 मत जास्त. हे मिने जास्त आगाऊपणा करू नकोस. आमचा उमेदवार किती मतांनी निवडून आला हे महत्वाचं नाहीये. तर आम्ही निवडणूक जिंकलोय आणि तुम्ही हरलाय. चल रे. नाहीतर काय आईला पडूनच्या पडून आमच्यावर कुरघोडी काय? अरे अरे सोडा सोडा तिची वाट. जाऊ दे तिला, माफ करा त्रास दिल्याबद्दल. अभिनंदन, सदैव विजयी हो. व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे पण केवढा गुलाल खेळलाय तुम्ही. आई एखादा उमेदवार निवडून आला ना की त्याला त्याचे स्वतःचे अस्तित्व राहत नाही, ते सर्व जाते त्याच्या सहकाऱ्यांच्याकडे. आई मागच्या निवडणुका एकतर्फी झाल्यात पण यावेळी मात्र आम्हाला पावलोपावली प्रचार करावा लागलाय. हो पण आम्हाला नक्की खात्री होती की केतन यावेळेस नक्कीच निवडून येईल म्हणून. बिनविरोध निवडून येण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्याला पाडून विजयी होणं हे महत्वाचं.
म्हणून केतनचं हे इलेक्शन मला खूप महत्वाचं वाटतं. आम्हाला खूप आनंद झालाय आणि अख्खं कॉलेज आनंदात नाव निघालंय. हो ते रुबाब करणाऱ्या सोनियाची आम्ही अशी जिरवली. तुम्ही आम्हाला पार्टी दिली पाहिजे. पार्टी तुमचा मित्र तुम्हाला देईल पण आता मी तुमचं तोंडगोड करते. बर्फी घेऊन आलो. एवढी निवडणूक जिंकली मालकाने तोंड गोड करायला नको. घ्या बर्फी घ्या. नमस्कार कर. हो औक्षवंत व्हा आणि असेच यशस्वी व्हा. आधी तोंड गोड करा बाई साहेब. घ्या घ्या तुम्ही भी घ्या. सरबत घेऊन येतो बरं का. सरबत प्यायला शिवाय जायचं नाही. घ्या घ्या. अगं त्या सोनियाला किती मत पडली ग? 725. म्हणजे केतन पेक्षा फक्त 25 मताने कमी. रे हो सोनिया कमाल आहे तशी. अगं फक्त 25 मतांनी पडलीस तू. पण पडले ना मम्मा. मला सगळ्यांनी सांगितलं की मत मलाच देणार. अगं मग तुलाच दिले की? अगं तुझ्या एकटीच्या जीवावर 725 मत मिळाले तुला. नॉट अ जोक. खरंच मला तुझा खरंच अभिमान वाटतोय मम्मा. पण त्याबद्दल मला किती त्रास झाला. किती टिंगल झाली माझी. सगळ्या दृष्टीने मी मूर्खच ठरले ना. अगं जगाची रीतच आहे ती. नवीन पायंडा घालून देणारा तो मूर्ख. सोनू अगं केतन आणि कंपूचं नाव काढलं तरी कॉलेज मधली मुलं मुली खाबरतात. आणि तू तर त्यांच्या विरुद्ध उभं राहून धमाल ओढून दिलीस. अशा वेळी अपयश सुद्धा साजरं करावं माणसानं. यशा इतकंच अपयशालाही तितकंच महत्व असतं. सोनू कोणीतरी वाट करून द्यावीच लागते की नाही. वा म्हणजे हुतात्मा व्हायचा एकाने आणि फायदा घ्यायचा दुसऱ्याने असंच ना. हो पण हुतात्मा होणाऱ्याचं नाव आपण आदरानं घेतो आणि फायदा घेणाऱ्याचं नाव आपण शिवीनं घेतो. या दोन्ही मधला फरक तुला जाणवत नाही? जाणवतो ग बाई जाणवतो. आणि मम्मी तू आज मम्मी कमी आणि मास्तरीन जास्त वाटतेस. म्हणजे बोलून पोट भरत नाही. त्याला अन्न लागतं आणि त्याची आता मला फार गरज आहे. मला खूप भूक लागली ना मम्मी. लवकर खायला देणार काहीतरी प्लीज. बरं मलाच विचारतेस. इकडे मला सांगतेस की तुझ्यावर प्रेम आहे म्हणून आणि तिकडे केतन बरोबर बिंदास फिरतेस. हो फिरते. पण काय रे तुझ्या बरोबर नाही का फिरत? नाही म्हणजे तू देखील माझा मित्रच आहेस ना. हे बघ मी तुझ्यावर प्रेम करतोय अगदी मनापासून. पण मी कुठे नाही म्हणते. अरे म्हणून तर मी तुझ्या बरोबर वारंवार सारखी फिरते आणि कधी कधी तुला गोड मेवाही देते. दया हसण्यावारी नेऊ नकोस. हे सर्व सोडून द्या. आपण लग्न करू. तू कुठल्या तरी ऑफिसात खरडे घाशी करत बसणार. मी तुझ्या नावाने मोरीत भांडे घासत बसणार. मला द्वेष वाटतो असल्या असल्या जीवनाचा. अरे माणसाला तारुण्य कसं एकदाच मिळतं आणि माणसाने त्याचा पुरेपूर उपभोग घ्यावा. माणसाने कसं नेहमी अगदी ऐश ऐश करायला पाहिजे. पैशात खेळलं पाहिजे. म्हणजे माणसानं पैशासाठी काही करायचं? तू नाही का करत. तू केतनची चमचेगिरी करून त्याच्याकडून पार्ट्या घेतोस. त्याला खोटं नाटक सांगून त्याच्याकडून पैसे उकळतोस. कशासाठी? सगळं पैशासाठीच. अरे पैसा हाच आधुनिक काळाचा महिमा आहे. पैशासाठीच माणूस वाटेल ते करतो. राजकारणी माणसं खोटं बोलतात. भाऊ भावाचा खून करतो. गुंड माणसं माणसांना मारून टाकतात. कशासाठी? पैशासाठीच ना. सगळं काही घडतं ते पैशासाठीच. बी ब्रेव्ह. चल आधी तू पैसे कमवायला शिक आणि मग लग्नाच्या भानगडीत पड. जया चल बेल झाली. ए कुठलं पिक्चर लागलं? छोटी मिया बडी मिया काय तू दाखवते काय? मलाही करू काय झालं ते सांग ना. सोनियाला गुंडारी काही काही कळण्यापूर्वीच उचललं रे.
तुम्ही स्वतः पाहिलं? हो, आम्ही तिला वाचवायला गेलो होतो पण त्या आधीच त्याने तिला पळवलं. ते जाऊ दे, तुमच्यापैकी कोणी त्यांना ओळखतं का? हा हा, ते गुंडांबरोबर राजा होता. होरे, ते गुंडच होते. अरे आपण सोनियाला वाचवलं पाहिजे. हा बरोबर आहे तुझं, नाहीतर हे सगळं प्रकरण आपल्या ग्रुपवर शिकणार. अरे चांगली अद्दल घडली, स्वतःला फार शहाणी समजायची नाही का? आपल्या विरोधात जाते. लाज नाही का वाटत असं बोलायला? अरे पण तुमच्या कॉलेजमधल्या एका मुलीला गुंड पळवून नेतात आणि त्याचा दोष तुम्ही तिलाच देता? अरे पण गप्प बस. हात लावू नको, समजलं? हेल्प हेल्प, कोणीतरी वाचवा. तू माझा क्लासमेट आहेस ना, मग बहिणीच्या अंगाला हात लावायला लाज नाही वाटत? तुला लाज वाटली होती सगळ्यांपेक्षा खोबाडीत मारताना. राजा मस्त काम केलंय तू. काही काही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. एक एक मिनिट. अरे हिला कोणीतरी अद्दल घडवायला हवी होती, फार मात चढला होता शहाणीला. असं का बोलतोयस? का माझ्या विरुद्ध उभा राहायला भीती नाही वाटली? कॉलेजची आदर्श विद्यार्थिनी नाही का तू? कुठे गेला तुझे ते नेबर मित्र? बोलो ना त्यांना, तुला सोडायला बोलो. एका गरीब मुलीची संकटातून सुटका केली याचं तुला काहीच वाटत नाही? मी जर वेळेवर तिथे पोहोचलो नसतो तर त्या सोनियाचं जीवन उद्ध्वस्त झालं असतं. कदाचित त्याचा परिणाम मलाही भोगावा लागला असता. चाकू सुरेवाल्या गुंडांना विरोध करायला मला काही तीन चार मुलं नाही. तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस, असलं समाजकार्य आम्हाला परवडणार नाही. म्हणजे ज्यांना भरपूर मुलं आहेत त्यांनीच असले धंदे करावेत असत ना? मग आई, सकाळी खून आणि बलात्कार झाल्याच्या बातम्या ऐकताना तुला राग येतो, त्याला काय म्हणायचं? तो राग खरा की हा? ही असली अंगचोर वृत्तीच सारा समाज कुजवून टाकते. गुंडांचे साम्राज्य पसरवायला ही मिडल क्लास प्रवृत्तीच कारणीभूत आहे, पण मी त्यातला नाही. काय काय सांगतेस तू? आई, सगळं संपलं होतं, पण काय? अगं कशी सुटलीस तू? केतनला कोणीतरी सांगितलं, तो धावत आला, त्यानं त्याचा जीव धोक्यात घालून मला वाचवलं. देवानच त्याला पाठवलं. पण हे जग गरीबाचं नाहीये, श्रीमंतांचं आणि गुंडांचे. अरे तुझं काही भलतसं झालं असत तर मी काय केलं असतं ग? आपल्या दोघींना आत्महत्या करण्याशी तसं काही मार्ग नव्हता ग? नाही आई, मी आत्महत्या केली नसती, मी त्यांचा सूड उगवला असता. सोनू, बोलणं फार सोपं असत पण कृती करणं महा कठीण. तू आपली कॉलेज सोडून घरी बस बाई, मला भीती वाटते सोनू. गुंडांचं काय नाही,
ते पुन्हा तुझ्यावरच सोडवायचे. तुला काय वाटतं ते इथे येणार नाही? तरी देखील विषयाची परीक्षा नकोय पुरी. तू असं कर, थोडे दिवस मावशीकडे राहायला जा, नाहीतर शाळेत माझा जीव लागायचा नाही. तू तुझ्या लेकीचीच काळजी घे, पण तुझ्या लेकीचा जीव कोणी वाचवला याचं तुला काहीच वाटत नाही ना? अगं आजकाल कोण कोणासाठी जीव धोक्यात घालतो? तू रिंकू पाटीलचा किस्सा नाही ऐकलास? परीक्षा हॉलमध्ये तिला जिवंत जाळलं, कोण गेलं पुढे? आक्रोश करून करून ती मेलीच ना. मला तर खेतांचीच भीती वाटते. मग काय किडा मुंगीसारखं जिवंत का ना? आई लहानपणापासून अन्यायाचा प्रतिकार करायला मला कोणी शिकवलं? रामकृष्णाच्या कथा सांगून माझ्या बाल जीवनात वीरश्रीचा रंग कुणी भरला? तूच ना. मला माहिती आहे तू हे सगळं माझ्या प्रेमापोटीच बोलतीयस, पण आई या तुझ्या प्रेमामुळे मी कदाचित दुबळा बनेल, स्वार्थीही बनेल. हे चालेल का तुला? मुळीच चालणार नाही, अगदी तसुभर सुद्धा. डॅडी तुम्ही? मला डॉक्टर अतुलने फोन केला होता केतन. कॉंग्रॅच्युलेशन, तू शुरासारखा वागलास. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू डॅडी, थँक्यू व्हेरी मच. तुमच्या असल्या स्वभावामुळेच तो शेफारलाय. उद्या काय कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार कोण? तुझा देव. अगं तूच म्हणतेस ना नेहमी जे व्हायचं असतं ते चुकत नाही, मग आता कशाला काळजी करतेस? अरे माणसाने नेहमी जशास तसं वागावं. 21व्या शतकात पोहोचलोत आपण अणुयुगाच्या जगात, असं घाबरून चालणार आहे का? कुणीतरी म्हटलंय ना भीत्या पाठीब्रह्म राक्षस. म्हणून मी काही त्याला भित्रा केलेला नाही. तुम्हा पुरुषांना मागचा पुढचा पोच नसतो, तुम्ही कशाच्याही आहारी जाता. आम्हा बायकांना वाटतं मुंगी होऊन साखर खावी. तुम्हा दोघांना मी स्पष्ट बजावते, झाला प्रकार मला अजिबात आवडलेला नाही. आई रागावलीस माझ्यावर? मला क्षमा नाही करणार? मी कोण तुला क्षमा करणार? तू कोण? अगं तू तर माझं सर्वस्व. अगं जरी देवाने मला विचारलं की तुला तिन्ही जगाचं साम्राज्य हवंय की आई हवी आहे, तर माहितीये मी काय मागेन? मी म्हणेन माझी आई हवी आहे मला. कॉंग्रॅच्युलेशन केतन, आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. थँक्यू सर. सिट डाऊन प्लीज. थँक्यू व्हेरी मच. अरे आजपर्यंत तू अभ्यासात, खेळात आणि सांस्कृतिक कार्यक्रमात कॉलेजला खूप मोठं यश मिळवून दिलंयस, त्याबद्दल हे कॉलेज तुला कधीही विसरणार नाही. थँक्यू सर. अरे आजच्या तुझ्या कृत्यामुळे तर तू कॉलेजचा खराखुरा हिरो झालायस. आम्हाला तुझं कौतुक वाटतं, अभिमान वाटतो. येस, ते माझं कर्तव्यच होतं सर. हे असले गुंड विद्यार्थी कॉलेजमध्ये असणं म्हणजे कॉलेजची शिस्त बिघडण्यासारखं आहे. येस सर, एक कुसका आंबा साऱ्या आडीचा नाश करतो. सर जे झालं ते होऊन गेलं. कधी कधी चांगली मुलं सुद्धा कोणाच्या तरी संगतीने वाईट मार्गाला लागतात आणि मग त्यांच्या जीवनाचा सारीपाठच उधळला जातो. मला वाटतं सर की आपण त्यांना आणखी एक संधी द्यावी. नो, नाही केतन, या मुलांना जर असं सोडलं तर ती आणखी वाह्यात होतील. यांच्या गुन्ह्याची शिक्षा यांना मिळालीच पाहिजे. येस सर, मलाही तसंच वाटते. मला मान्य आहे सर, पण अशा पद्धतीने त्यांना कॉलेजमधून काढल्यामुळे त्यांच्या मनात कटुता निर्माण होईल आणि ते अधिकच बिघडतील. त्यापेक्षा त्यांना गुंड होऊ न देता आपण माणूस बनवण्याचा प्रयत्न का करू नये? मला वाटतं सर त्यांना आपण एक तरी संधी द्यावी. नाही केतन, अशा भयंकर गुन्ह्याला शिक्षाही तशीच हवी. मिस्टर चव्हाण, मलाही तसंच वाटतंय, तरी पण केतनच्या बोलण्यातला अर्थ मला जाणवतोय आणि म्हणूनच तुझं हे म्हणणं मी बोर्ड मीटिंग समोर ठेवीन. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. ओके. तू सोनिया? हो मी सोनिया, पण आपण कसं ओळखलं? असंच ना. अगं केतन तुझ्या संबंधी नेहमी बोलतो, तेव्हा मी एक कल्पना केली होती. कल्पना? माझ्या संबंधी? म्हणजे तू कशी असशील? आणि खरं सांगू, मी जशी कल्पना केली होती ना तशीच तू आहेस. मग मी तुम्हाला कशी वाटले, चांगली की वाईट? ते अजून ठरायचंय. पण खरं सांगू, आता तरी तुम्हाला खूप आवडली. केतन आहे का? भांडलात? तोच तर भांडतो. तू नाही भांडत? मी भांडते, पण हक्कासाठी. हक्कासाठी भांडणारी माणसं मला खूप आवडतात. केतन कसा आहे? तो बरा आहे, पण कुठेतरी बाहेर गेलाय तो.
सोनिया गुंडाने तुला काही त्रास तर दिला नाही ना? दिला असता पण केतनीच मला वाचवलं, मी त्याची खूप आभारी आहे. अगं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. बरं तू काय घेणार? काही नको, मी केतनलाच भेटायला आले होते, आता मी निघू. अशी कशी जाऊ देईन मी तुला? काहीतरी घे, चल डायनिंग टेबलवर जाऊ. आले मम्मा? धीर नाही, आले आले. ओ तू, मला वाटलं आई. मी थांबू की जाऊ? का घरात भूत नाही घाबरायला? मी आहे सोनिया. अच्छा, म्हणजे तू सोनिया? कॉलेजमध्ये स्कॉलर, चॅम्पियन, शिष्ट, आगाऊ. थांब, माझ्याच घरात येऊन मला शिव्या. ठीक आहे, अगं शिव्या नाही ही आहे स्तुती सुमने. अगे पण मला दारातूनच घालवायचा विचार दिसतोय. पण मी तसा दाणाऱ्यापैकी नाही आहे बरं का? हा, म्हणजे पाहुणा चिकटू दिसतोय. पण आमची झोपडी तुमच्यासारखा बंगला नाही, मग तू इथं बसणार कि उभा राहणार? हे बघ, इथे आजूबाजूला तुझे चमचेही नाहीये, ना रंभा ना उर्वशींचा चिवचिवाट, तेव्हा तुला इथे सभ्य मुलासारखं गप्प बसावं लागेल. ओके सोनिया, तुम्हा स्कॉलर विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यात मिक्सन न होणे. कॉलेजमध्ये अभ्यासाशिवाय दुसरं काही चांगलं असतं हे विसरून जाणे. आपण तेवढे चांगले आणि दुसरे वाईट, काय म्हटलं तर होय. पण काही बरोबर काही चूक. केतन, तुम्हा श्रीमंत मुलांना डिग्री मिळाली काय नाही मिळाली काय सारखंच असतं, पण आम्हा गरीब मुला मुलींना त्याची अत्यंत गरज असते. म्हणून इच्छा असूनही तुमच्यासारखं वागता येत नाही, आमचं सारं लक्ष डिग्रीकडे लागलेलं असतं. मला सांग, सुटकी चेहऱ्यानं का परिस्थिती बदलता येणार आहे? माणसानं नेहमी आनंदात असावं. महाभार पाहिलेस, आपण कर्तव्य कर्म करत राहणं, फळ आपोआपच मिळत. खरं सांगतोस? काय घेणार, हॉट की कोल्ड? हॉट चालेल. आहा, पण तुझं हॉट मला चालणार नाही, कारण कंपनी मी तुला देणार आहे. ओके ओके. हाउ स्वीट. कसला विचार चाललाय तुझ्याच बद्दल? माझ्या बद्दल नको रे, एवढा विचार करू नको, नाहीतर ते जया आणि मीनल मला कॉलेज मधून बाहेरच हाकलवतील. पण तू कसा आलायस? म्हणजे मला घालवण्यासाठी हा प्रश्न? ओहो, मला जर तुला हकलवायचं असतं तर मी तुला घरात घुसूच दिलं नसतं, तुला माहितीये एवढी आगाऊ मी आहे. सोनिया, उद्या आम्ही लास्ट इयरची मुलं मुली पिकनिकला जाणार आहोत, तूही यायला हवंस म्हणून तुला विचारायला मी स्वतः आलो. मी आणि तुझ्या ग्रुप मध्ये कसं शक्य आहे? मी सोनिया, आपलं कॉलेज म्हणजे एक ग्रुप आहे, आणि या ग्रुप पेक्षा वेगळा ग्रुप असूच नाही या मताचा मी आहे. तेव्हा सकाळी तू कॉलेजवर येणार आहेस की मी स्वतः तुला न्यायला येऊ? आणि मी नाही आले तर? यू मस्ट कम, नो मोर क्वेश्चन्स. बाय. अरे केतन, केतन. नाव तुझ सोनिया मी तर ऋतु छाया, नाव तुझ सोनिया मी तर ऋतु छाया. थांब अशी ग मिठीत ये, थांब अशी ग मिठीत ये, तूच माझी प्रिया. प्रिया 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 वाही झुळ झुळ पाणी, पक्षी गाते मंजुळ गाणी. हे संत वाही झुळ झुळ पाणी, पक्षी गाते मंजुळ गाणी. प्रीत भेटे प्रीतीला
प्रीतीला सुगंध लिही काया प्रीत भेटे प्रीतीला सुगंध लिही काया थांब अशी ग मिठी तये थांब अशी ग मिठी तये तूच माझी प्रिया 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 सोनिया प्रिया 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 नकळत जुळले हे दोन डोळे नव्या मनाला पंख मिळाले नकळत जुळले हे दोन डोळे नव्या मनाला पंख मिळाले तू अशी ग साथीला पांघरून घे माया तू अशी ग साथीला पांघरून घे माया थांब अशी ग मिठी तये थांब अशी ग मिठी तये तूच माझी प्रिया 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 सोनिया प्रिया 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 सोनिया हे तुला पिकनिकला बोलवायला मी आलो होतो आणि सोडलेलं पण आहे तुला म्हणजे माझी जबाबदारी संपली चल चलू मी बाय ए इथे ये पिकनिकचा खर्च किती किती देणार तू मागशील तेवढा ओके मला आधी सांग आमची पिकनिक तुला आवडली फारच छान नवीन माणसांचे नमुने पाहायला मिळाले मला म्हणजेच तुला आमची पिकनिक आवडलेली नाही म्हणजेच तू आम्हाला पैसे देण्याची गरज नाही सोनू हा आत ये ना तुझी ओळख करून देते मामा ज्याच्याबद्दल मी बोलत होते ना तो हा केतन नमस्कार दीर्घायुषी हो माझ्या सोनूचा जीव वाचलास आणि माझाही तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही उपकार कसले भेटत त्याचाही मी माझं कर्तव्यच केलं बरं येतो मी आई अरे पण चहा वगैरे तरी घेऊन जा ना नाही डॅडी वाट पाहत असतील येतो सोनी बाय बाय आई आई आले रे अरे किती घाई कॉलेजला जाताना तरी सावकाश जात जा घे प्रसाद मला नको तुझा प्रसाद हे बघ केतन प्रसादाला नाही म्हणू नये हात पुढे कर अगं पण किती वेळ बसते तू देवासमोर आणि काय मागवत होतीस त्याच्याकडे आणि काय देणार आहे तुला तू हे बघ ज्या विषयी आपल्याला ज्ञान नाही ना त्या विषयावर आपण बोलू नये हे बघ आई परंपरेतून जन्माला आलेल्या अंधश्रद्धेवर माझा बिलकुल विश्वास नाही बरं ते मला प्रसाद दे मला जाऊ दे प्रसाद कशाला जर तुझी श्रद्धा नाही ना तर मग प्रसाद कशाला मागतो अगं पण देवावर श्रद्धा नाहीये तुझ्यावर तरी आहे बरं दे प्रसाद मला जायचं लवकर आता मी तुला प्रसाद देणार नाही अरे काय चाललंय एवढा आईचा आणि मुलाचा सकाळी सकाळी काही नाही डॅडी मी आईला म्हटलं की तुझ्या देवावर माझी श्रद्धा नाहीये तर ती माझ्यावरच रागवली आणि आता प्रसादच देत नाहीये अरे मग बरोबर आहे तिचं का द्यावा तिने तुला प्रसाद बघ तिची देवावर श्रद्धा आहे तुझी तुझ्या आईवर आहे पण देवावर नाही मग तुम्ही दोघही आपापल्या मार्गाने मार्गस्थ व्हा ना कबूल आहे डॅडी पण मी म्हणतो जी देवाची मूर्ती बोलत नाही दर्शन देत नाही तिच्या नादी लागण्यात काय अर्थ आहे मी आई वडिलांना फक्त देव मानतो कारण जन्माला तुम्ही घातलं लहानाचं मोठं तुम्ही केलं हे बघ केतन आई बाप जर या सगळ्या गोष्टी मुलाला देऊ शकले असते ना तर मग जगातल्या सगळ्याच आई बापाने सुंदर बुद्धिमान मुलांना जन्म दिला असता
हे असं जर घडलं असतं तर समाजामध्ये विषमता आलीच नसती. आज तुझ्याजवळ ज्ञान आहे, सौंदर्य आहे, पण हे सगळं देणारी एक अज्ञात शक्ती आहे त्या माग. मग तिला देव म्हण किंवा आणखीन काही म्हण, आणि एक लक्षात ठेव, जगात कोणीही कुणाला काहीही देत नसतं. ज्याचं त्याने ते मिळवायचं असतं, जे मिळेल ते सांभाळायचं असतं आणि जमेल तेवढं वाढवायचं असतं. कमाल आहे तुमची डॅडी, तुम्ही त्याच्या काहीचीच बाजू घेताय. का घेऊ नये त्यांनी माझी बाजू? माझी बाजू सत्याची आहे. तुला एक ना एक दिवस मान्य करावं लागेल देव आहे म्हणून. अगं तो लहान आहे अजून, त्याला काय कळतंय? कळत नाही, पण त्याची चूक त्याला दाखवून द्यायलाच हवी. बुद्धिवैभव मिळालंय म्हणून तो सैरभैर झालाय, गर्विष्ठ बनलाय. आणि जिथे गर्व आहे तिथे समाधान नाही. समाधान म्हणजे सुख, समाधान म्हणजे शांती. आई, मी याला फिलॉसॉफी विषय घेतला होता हे आज मला कळालं. थँक्स. मग तुला काय वाटलं, तुझ्याही वेडी असं बोलायला? नाही नाही डॅडी, मी असं कसं म्हणेन, चुकलं माझं. आई, जो मनापासून क्षमा मागतो त्याला देवही क्षमा करतो. आई, यापुढे मी देवाबद्दल तुझ्याजवळ काही बोलणार नाही. तू दिलेला प्रसाद भक्ती भावाने खाईल. आणि मी सुद्धा. अरे नाश्ता. अगं तुझ्या प्रसादानं पोट भरलं ना माझं. खरं सांगू अन्नपूर्णा, गेली 25 वर्ष मी तुझ्या हातचा प्रसाद खातोय, पण त्याची गोडी मात्र कायम आहे. या प्रसादाने मला काय दिलं, किती पुण्य पदरी पडलं याची मला पर्वा नाहीये, पण तुझ्या सहवासात मात्र मी तृप्त आहे, समाधान. मुलांनी घाव घालायचा आणि बापानी मलमपट्टी करायची, दोघही नाटकी. मालक काय? नाही म्हटलं मालक, आज नाश्ता तयार आहे. तेच करणार होतो. अहो साधुराना, तुम्ही मागच्या जन्मी कोण होता हो? मागच्या जन्मीच काय आठवत नाही, पर ह्या जन्मी मातूर शहाण्या माणसाचा नोकर झालोय, त्याचं लई समाधान आहे मालक. आणि वडीलकीच्या नात्यानं प्रेम करणारा नोकर मिळायलाही खूप पुण्य लागतं साधुराना. तुमचं आपलं काहीतरीच. चला नाश्ता करूया. काय आया? चांगली जिरवलीस तू त्या ग्रुपची. कॉलेज त्यांना त्यांच्या मालकीचंच वाटायचं. रेड्यासारखे कुठेही घुसायचे, नेहमी आमच्या मागे असायचे. जाऊ दे ग, आता आपलं कॉलेज संपलं, आपला रागही संपला. सोनिया, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी, ती कधीच सरळवायची नाही. आपण तिथं न जाणंच बरं. तुझं म्हणणं खरंय ग, पण कॉलेजमधली 3 वर्ष घालवली आपण त्यांच्या बरोबर, तेव्हा कॉलेजचा निरोप घेताना आपण त्यांनाही भेटून येऊ. ठीक आहे, तू म्हणतेस तर आपण भेटू त्यांना. जायला फार शेफाडली आहे, तिनंच तर आपला मोठा अपमान केलाय. नाहीतर काय, आणि प्रत्येक वेळी तिने आपल्यावर कुरघोडी केली आहे. जातानी आपल्या डिवचून गेली आहे ती. शाणीचा पहिला नंबर आला म्हणजे हात आकाशात टेकले की काय? माझा तर सारा आनंदच घालवला तिने. गेल्या 3 वर्षात जेवढा अपमान झाला नाही तेवढा आज झाला. आता अख्खी बियरची बाटली पोटात ढोसल्याशिवाय माझा मेंदूच खुलणार नाही. हॅलो केतन. अरे तुझा चेहरा असा पडलाय का? तू तर खुश व्हायला पाहिजेस, कारण तुझा दुसरा नंबर आलाय. हो, आणि तुझा पहिला नंबर ना. नॅचरली, म्हणून तर मी इतक्या आनंदात आहे. तुझ्यासारखं तोंड काळं केलं नाही मी. स्वतःच्या आनंदाच्या वेळी दुसऱ्याला टोमणे मारायचं कारणच काय? केतन, मला सांग, तुला चिडायला झालंय तरी काय? मी काय खोटं बोलले? खरी परिस्थिती समोर आली. तू स्कॉलर ना, तुला इतरांच्या भावनांची काय कदर? अच्छा बाबा, मला तुमच्या भावनांची कदर नाही. बस केतन, आपण सगळे मित्र, पुढे भेटू ना भेटू म्हणून आताच मी साफ दिला ना, तुमची माफी मागते. फॉर द फ्युचर लाईफ आपण एकमेकांना गुड विशेस देऊ. जाऊ दे ग, पैशाची घमे दुसरं काय. बरं तो विषय सोड, आज मी तुम्हाला पार्टी देते. चल. जया कुठं निघालीस? केतन कडे. अगं त्याने पार्टी अरेंज केली आहे ना. जया, आणखी किती दिवस तुझ्या पार्ट्या चालणार आहेत? अगं तू आता बीए झालीस, नोकरीचं बघ. ए आई, आता कुठे मी अभ्यासात मोकळी झाले? मला जरा फिरू दे ना. एकदा का बंधनात अडकले मग कसल्या आल्यात पार्ट्या? जया, अगं तू सगळ्यात मोठी मुलगी म्हणून तुझी जबाबदारी मोठी. अगं यांना आणखी किती दिवस त्रास देणार आहात? जया, आता तू नोकरीचं बघ, यांना या त्रासातून मुक्त कर. आई, मी एम ए करावं म्हणतीये. काय करायचं ते नोकरी करून कर. आई, मी मुलगा असते तर काय केलं असतस? काही करून शिकवलं असतस ना? नाही, मुळीच नाही. सांगण्यापूर्वीच त्यांना नोकरीसाठी प्रयत्न केला असता.
अगं प्रत्येक मुला मुलीला आपल्या घरातील परिस्थितीची जाणीव असावी. जया, अगं अजून दोन मुलांची शिक्षण व्हायची आहेत. अगं पण फक्त दोनच वर्षाचा प्रश्न आहे आई. जया, अगं तू स्वतः पुरतं बघतेस, पण मला सगळ्यांचंच बघायला पाहिजे. यांच्या पगारातून आपल्या सगळ्यांची कशी कुतरड होते हे दिसत नाही का तुला? मुलीच्या जातीला असा हट्ट बरा नव्हे. या कोट्या विचारामुळे स्त्री ही पुरुषाची गुलाम बनली आहे. जयू, मुलाला एक वागणूक, मुलीला एक वागणूक. अगं यामुळेच तर आम्ही मुली स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसलोय. जास्त अक्कल पाजळू नकोस. तू बाहेर जातेस, काय करतेस, कुठे जातेस हे मला ठाऊक का नाही? तुझं याचं वेळी अवेळी बाहेर जाणं मला बिलकुल पसंत नाही. जयू, अगं मुलीच्या जातीला काही मर्यादा असतात. आई म्हणून तुला सांगते जयू, त्या मर्यादा जर तू पाळल्या नाहीस तर कधीच सुखी होणार नाहीस. मी तुला परत सांगते जयू, तू नोकरीसाठी प्रयत्न कर, तेच तुला सुखाचं होईल. आणि माझं करिअर? करिअर? विश्वास बरोबर प्रेम करतेस आणि चैन करतेस केतन बरोबर, हीच तुझी करिअर ना? मी तुला अखेरचं सांगते जयू, आता हे थांबलंच पाहिजे. मी तिथे येणार नाही. अगं पण का? हे बघ माधव, माझं तुझ्यावर प्रेम आहे, त्या केतनवर नाही. अगं मी कुठे नाही म्हणतोय. हे बघ, मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. ए, माझ्यावर विश्वास नाही का? अगं केतनचा खिसा कापायला मिळतो तोपर्यंत कापायचा? अगं चैनीला पैसा आणायचा कुठून? आगला वशा चैनखोर प्रेमाला. माधव, मला तुझं हे वागणं अजिबात पसंत नाही बघ. अरे माधव, तुला काय कमी आहे? तू एका डॉक्टरचा मुलगा आहेस, मी एका इंजिनिअरची मुलगी आहे. अरे आपण कधी पैसा मागितला आणि त्याने दिला नाही असं कधी झालंय का? मग का म्हणून आपण चुकीच्या मार्गाला पैसा मिळवायचा का? सांग ना. त्यात तर खरी गंमत आहे, थ्रिल आहे. अगं माणसानं असं सुरुवातीपासून मोका सुटला ना की नंतरचं जीवन कसं शांत होतं. हे बघ, आता हे कपडे, हे दागिने, सेंट, हे कधीतरी आपण आपल्या घरच्या पैशाने आणू शकलो असतो का? अगं माणसानी चैन करावी ती दुसऱ्यांच्या पैशावर. थँक यू व्हेरी मच. Happy birthday. Many, many happy returns of the day. Thank you. Mention not. Wow! मला की नाही गुलाबाची फुलं खूपच आवडतात. खरं सांगू जया, या दोन गुलाबाच्या फुलांपैकी अधिक सुंदर फुल कोणतं तेच कळत नाहीये. खूप सुंदर आहेस तू. थँक यू, थँक यू व्हेरी मच. तू दिलेल्या गुलाबाबद्दल थँक्स. सोनियाचा नक्षा उतरण्याचा चांगला चान्स आलाय. म्हणजे हॅलो फ्रेंड्स, आज केतनच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. हो, वाढदिवस आहे सर्वांनाच माहिती आहे. पुढे बोला. हो हो हो, या वाढदिवसाची शोभा द्विगुणित करण्यासाठी मी इथे उभी आहे. तुम्हाला काही नाच गाणं हवंय की नको? हो ठीक आहे ठीक आहे. मग मी आपल्या कॉलेजच्या कोकिळी कंठी मिस सोनियाला तिने एक सुंदर गाणं सादर करावं अशी सगळ्यांच्या तर्फे विनंती करते. फ्रेंड्स, मी गायिका नाही, पण ह्या ग्रुपनी मला गाण्याची संधी दिली त्यासाठी थँक यू व्हेरी मच. पण नुसत्या गाण्याने मजा नाही, त्याच्या बरोबर डान्स हवा, मस्ती हवी. तुम्हाला मस्ती हवी की नको? राईट, म्हणून त्याच्यासाठी मीनल आणि तिचा ग्रुप आपल्याला साथ देईल. हवा दिन सोन्या
मनची चिता नाही दिशा उजळावा पुन्हा सारखा गंध की चिता नाही दिशा उजळावा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू आता तुमच्या जबाबदारी सोपवते सगळी काळजी तुम्ही घ्या तुम्ही काही चिंता करू नका आम्ही त्याची पूर्ण काळजी घेऊ तुम्ही येईपर्यंत व्यवस्थापकीय कारभारात तो पूर्णपणे तयार होईल मग तर झालं आणि तू शांतपणे जा माझी काळजी नको करूस शहाणा ना तू एक दिवस मी घरी नसले तरी सगळी कामं अस्ताव्यस्त होतात तुझी पण आई मी स्वतः सांगतो ना आता तुला हे बघ माझी अट मात्र आहे की प्रवास अर्ध्यावर सोडून तू परत नाही यायचं तो उत्तरेकडचा जो पुरुषींचा भाग आहे ना तो बघूनच परत यायचं शान माझं बाळ चल आता डॅडी मीटिंग संपून विमानतळावर आपली वाट बघत बसले असतील हो रे बाबा चल येते काळजी घ्या आप्पाजी जी माझं काळीच ठेवून जाते मी आम्ही आहोत ना हॅपी जर्नी येते या नमस्कार मित्र हाय सोनिया हाय अरे एवढ्या मोठ्या लोकांच्यात आपण छोटे कशाला एनीवे भेटलोस तर ओळख करून देते अच्छा मिस्टर केतन हे हेमंत सेकंड इयर मध्ये आहेत आणि हेमंत हे केतन आमच्या पूर्वीच्या कॉलेजचे स्कॉलर हिरो आय सी नाईस टू मीट यू तुम्हालाही भेटून आनंद झाला मलाही एका स्कॉलरला भेटून आनंद झाला अरे हा अभ्यासाचा स्कॉलर नाहीये मग
हा नाटकात स्कॉलर आहे, हा डिबेटिंग मध्ये स्कॉलर आहे आणि भांडणात तर A1. एक 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 मिनिट, तुम्ही आताच भांडायला सुरुवात नका करू. आणि मला तुम्हाला सांगायची एक गोष्ट म्हणजे गेल्या 3 वर्षातली ही माझी एकमेव स्पर्धा. बर, कदाचित तू दुसरा असशील. आय सी. केतन किती शोधतोय तुला? कशासाठी? अरे आम्ही सगळे कॅन्टीन मध्ये तुझी वाट बघतोय, चल ना. असं चला बसा. हेमंत पुन्हा भेटू. ओके चल बाय. वेल बाय, भेटू. सी यू सून. हा बाय, सी यू सून. हा काय ग, हा असं काय बोलला? हा असाच बोलतो, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे. ओ आय सी. आणि ती त्याच्याबरोबर होती ती मेनका? स्टुपिड, ती मेनका नाही, ब्युटी क्वीन आहे. आणि अशा भेटी आता होतच राहतील. बर, वा वा वा, सुंदर सॅम्पल आहे ना. अरे वा, क्या बात है. चल आपण जाऊया. आपण दुसरीकडे जाऊ. कशी वाटली पिकनिक? फारच सुंदर. सदो ना 2 कोल्ड्रिंक्स पाठवतो. धाकले मालक. आज तू कमाल केलीस, आज काय मस्त नाचलीस तू. तुझी कंपनी मिळाली ना म्हणून, तुझी साथ असली ना कि सगळं कसं अगदी मस्त जमून येत. मस्त माणसाला मस्त साथ द्यायलाच हवी. अस जया, अलीकडे खूप सुंदर दिसायला लागली आहेस तू. मग नको का दिसायला? तुझ्या सोशल क्लबच आनंद आणि सौंदर्य हेच तर ब्रीद नाही का? सडनली मला वेडी वाकडी माणसं सहसा आवडतच नाही. मला तुझ्यासारखी सुंदर आणि स्मार्ट माणसं आवडतात. तर अगदी खोट, माझ्यापेक्षा तुझं सगळं लक्ष त्या मिनलकडे असत. अर्ध खरं आहे तुझं. अगं जशी तू मला आवडतेस तशीच तीही मला आवडते. अगं त्यात धाडसी सौंदर्य, तर हे मर्यादशील आणि हवहवस वाटणारं सौंदर्य. केतन साहेब, जेवण गरम करू का? हो हो, पण जेवण खाताय ना? होय, तुम्ही सकाळी सांगितल्याप्रमाणे बोनलेस चिकन केलंय. बरोबर दा तुम्ही, आम्ही कार्ड द्यायला देतो. केतन तू इतक्या लवकर? हो आलोय खरं, पण तुम्ही दोघं एवढ्या सकाळी सकाळी आणि तेही जोडी ना. अरे मिनलचा फोन आला होता, काही महत्वाचं काम होतं म्हणून. हो हो ना, हो मीच फोन केला होता. इतक्या सकाळी तुला फोन करणं म्हणजे म्हणजे मी सूर्यवंशी, त्यामुळे अंथरुणातच असणार अजून. हो ना, नाही म्हणजे. अरे असे गोंधळून काय गेलात? माधव तुला मिनल बरोबर बऱ्याच वेळा फिरताना पाहिलंय मी. काय मिनल? नाही म्हणजे याच सर सोनियाकडे काम होतं, म्हणून आम्ही दोघे तिच्याकडे चाललोय. आपण ती भेटलीच नाही, डॉक्टरांकडे गेली आहे. हो हो, 2-4 दिवसापासून तिला ताप येतो. हाय. अरे वा, तुमचाही सूर्य लवकर उगवला वाटत. नाही. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. अरे मी तुझ्या घरी गेले होते पण तिथे मला हा भेटला. आज तू घरात लवकर निघालायस का? नाही म्हटलं सकाळची दृश्य टिपावीत. मी सूर्यवंशी असल्यामुळे सकाळची दृश्य मला सहसा पाहता येत नाहीत. एनिवे तुमचं सकाळचं फिरणं बघून मला खूप बरं वाटलं. गुड बाय. नमस्कार. अरे केतन येई बस बस, सोनूला हाक मारते. सोनू, ए सोनू, आई येते का दूध घेऊन? तुम्हाला बरं नाहीये का? काही नाही रे,
थोडासा ताप येतोय, पण उठायला कुठे देते सोनू? तीन दिवस आता कॉलेजला गेले नाही आणि मलाही जाऊ दिलं नाही. गुड मॉर्निंग केतन. अगं त्याला काही चहा कॉफी? छे छे, तसलं काही मी देणार नाही. मी त्याला दूध पाव देणार आहे. त्याला की नाही दूध पाव खूप आवडतो. सोनिया नेहमी माझी असंच वागते, त्यांची मात्र गोड वागते. ती आहेच तशी आगाऊ. तुम्ही दोघं बोलत बसा, मी आतला आवडते दूध. अग हो ग बाई हो, प्यायचं. हो हो. आता मी तुला खरं विचारते, काय घेणार, हॉट की कोल्ड? तुला काय आवडेल मला द्यायला? थोडासा विचार करावा लागेल, पण आता मी तुला छानशी नेसकॉफी पाजणार आहे. चालेल? चालेल. मी आलेच. अरे केतन, तू सकाळी सकाळीच? अरे तू? मी रोजच येतो इथं, पण तुला इथं पाहून फार बरं वाटलं. सोनू अधून मधून फार स्तुती करत असते तुझी. तू म्हणे गरजू विद्यार्थ्यांना मदत करतोस. करतो, आई वडिलांच्या कृपेमुळे. पण तू कॉलेजला? कॉलेजला चाललो होतो, म्हटलं सोनू येत असेल तर तिलाही घेऊन जावं बरोबर, एवढीच तिची सेवा. त्याचं काय आहे, सुंदर माणसं जर जवळ असतील ना तर मन कसं प्रसन्न होतं, तुला नाही वाटत तसं? मी नेहमीच सुंदर तरुणींच्या घोळक्यात असतो. बाय द वे, उगीच तुमचा वेळ वाया जायला नको. बाय. हे काय, केतन कुठे गेला? तो गेला, तो म्हणाला उगीच तुमचा वेळ वाया जायला नको. अच्छा, तूच काहीतरी बोलला असशील. मोठ्या माणसाला मी कशाला काय बोलू, उगीच मला दोष देऊ नकोस. विचित्र दिसते, सॉरी. या सगळ्या मुलींनी लाडावून ठेवलं त्याला, दुसरं काय. आई, ही गप्प काय? मी कशाला गप्प बसू, तो गेला तर गेला. मी काय त्याला आमंत्रण द्यायला गेले नव्हते. आता ही कॉफी आणि इकडे उगीच फुकट जायला नको. वा, आज कॉफी काय छान झाली आहे. हो ना, मग पी ना. आता हिला काय झालं? तिला काय झालं हे सांगेल नंतर कधीतरी. राम राम मालक. राम राम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सॉरी काका, आय एम लेट. इट्स ऑल राईट. बस आत्ताच वहिनी साहेबांचा फोन आला होता तुझ्या संबंधी. आई म्हणजे कमालच आहे बघा काका. अहो ती मला दूध पिता बाळच समजती अजूनही. तू दूध पिता बाळ नाहीस, पण मोठाही नाहीयेस. तू एका यशस्वी उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा आहेस, कोट्याधीश आहेस. त्या स्टेटसनी वागावं असं नाही वाटत तुला? अहो काका, माझं काही चुकलंय का? नाही, पण सदुनाला सांगत होते अलीकडे तू बाहेरच जेवतोस, आवेळी घरी येतोस. अहो काका, माझ्या मित्रमैत्रिणींचा गोतावळाच इतका मोठा आहे कि मला कुठे ना कुठे तरी जेवावंच लागतं. केतन, पण शीता बरोबर भूतही जमतातच, आणि भूतांच्या बद्दल कधी चांगलीही अपेक्षा बाळगायची नसते. भूतही भूतच असतात, तेव्हा सारासार बुद्धीने आपण कसं वागायचं एवढंच आपल्या हातात असतं. म्हणून तू वेळच्या वेळी घरी जावं, जेवावं असं आम्हाला वाटतं. ठीक आहे अंकल, इथून पुढे मी घरी वेळेवर जाण्याचा प्रयत्न करेन. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती माझी. अरे हो, तुझा तो आनंदमय सोशल क्लब काय म्हणतो? सध्या तरी अगदी सुरेख चाललंय. अहो तरुण तरुणींचे आकर्षण बनलंय. मित्र, हा सोशल क्लब निर्माण करण्याचं कारण म्हणजे 20वे शतक संपलेले आहे आणि 21व्या शतकाला सुरुवात झालेली आहे. मित्र, मला सांगायला अतिशय आनंद होतो की संगीत हे असं एक स्वर्गीय शस्त्र आहे की ज्याने माणसाचा थकवा दूर होतो आणि आनंदाचे साम्राज्य पसरते. संगीत सज्जन माणसालाही आवडते, तसेच दुर्जन माणसाला सुद्धा आवडते. मित्रांनो, मला सांगा, दुसऱ्याला फसवून का आपल्याला आनंद मिळणार आहे?
मिळणार आहे का? नाही नाही। तर मग आपल्याला हे इतकं सुंदर जीवन कशासाठी लाभलंय? कशासाठी? आनंदासाठी। बरोबर। तर मित्र हो, आपला हा सोशल क्लब निर्माण करण्याचे कारण म्हणजे आनंद निर्माण करणे आणि तो सर्वांमध्ये वाटणे। मित्र हो, तर उडवा आनंदाचे कारण जे आणि बदलून टाका आपला नेहमीचा चेहरा मोरा। संगीताच्या सप्तरंगात नाहून निघू दे सारी दुनिया। तुझे गोरे लाल 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 याद तुझे ढोलने केरी कमाल काल तुझे गोरे लाल 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 याद तुझे ढोलने केरी कमाल लट कशी होते या खाली बरसी मर्याला हल्ली या आज मस्ती लट कशी होते या खाली बरसी मर्याला हल्ली या आज मस्ती I love I love I love you You love, you love me तशी तुझी चाल 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 लाट कशी होते या खाली वरती मर्याला हाली या आज मस्ती लाट कशी होते या खाली वरती मर्याला हाली या आज मस्ती I love I love I love you you love you love you love me I love I love I love you कशी होते या खाली वरती मर्याला हाली या आज मस्ती I love, I love, I love you You love, you love, you love me I love, I love, I love you You love, you love, you love me कशी होते या खाली वरती मर्याला हाली या आज मस्ती I love, I love, I love you You love, you love, you love me I love, I love, I love you You love, you love, you love me I love, I love, I love you You love, you love, you love me I love, I love, I love you केतन चेहरा का उतरलाय उदास दिसतोयस मी आणि उदास शक्यच नाही काका अहो मला तर हसायला आवडतं आनंदी राणा हा तर माझा स्वभाव आहे Thank you.
केतन पानी घे केतन पानी घे आता कसं वाटतंय मला कुठे काय झालंय तुम्ही उगीच घाबरलात अरे केवढ्या मोठ्यानं खोकत होतास तेव्हापासून तुला असा खोकला येतोय अच्छा आताच ते काय नाही तू थांब मी डॉक्टरना बोलून घेतो अंकल अरे थांब जरा अंकल तुमच्या समाधानासाठी मी जाताना डॉक्टरांच्याकडे जाऊन येईन मग काय हरकत नाही पण अंकल मला थोडे पैसे हवे होते किती पाच हजार रुपये पाच हजार ठीक आहे मी कॅशियरला फोन करतो तू जाताना पैसे घे घरी जा आणि पूर्ण विश्रांती घे म्हणजे झालं तुम्ही तिघेही अंकल म्हणजे काय अंकल म्हणजे काय नाही खूप चांगले आहात हो ठीक आहे हॅलो हाय स्वीटहार्ट तुझे स्वीटहार्ट तो जया हम आपके किस झाड़ की पत्ती मीनू तुम्हें दोगे ही माझा स्वीटहार्ट आहात अरे केतन तू सीरियस कधी होणार तू आम्हा दोघींवर प्रेम करतोस आणि तेही आम्हा दोघींना सांगून हां दोन्ही खर्चा पाहुणा उपाशी तर नाही राहणार आता सुद्धा उपाशीच आहे मी खरं सांगू मीनू मला प्रत्येक सुंदर वस्तू हवीशी वाटते तुला काय वाटतं माझ्याविषयी तुझ्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण म्हणजे आनंदाची बरसात आहे तू म्हणजे आमच्या मित्र परिवारातला कोहिनूर आहेस इंद्रधनुष्य आहेस बघ खरं सांगतेस मी मग हल्ली पूर्वीसारखी माझ्या सहवासात खुलत नाहीस ए अरे तुझ्या सहवासात फुलणार नाही ती तरुणी तरुणीच नाही बघ खरं बोलतीयस मी माझी तुझ्याशी पहिली ओळख करून दिली ती माधवना मला वाटलं तो तुझा जवळचा मित्र आहे तो तुझ्यावर प्रेम तर करत नाहीये ना ते मी कसं सांगू प्रेम हे एका बाजूने होऊ शकतं ना म्हणजे तुझ्या बाजून नाही असंच ना कधी कधी मला वाटतं की मी स्वतःचाच विचार फार करतो तुला नाही तसं वाटत छे मला नाही वाटत उलट मी म्हणेन तू दुसऱ्यांचा विचार जास्त करतो बघ ना गेल्या पाच वर्षात तू कॉलेजच्या प्रत्येक मुला मुलींना पार्टी दिलीस आणि काही ना तर आर्थिक मदतही केलीस अगं ही तर माझी फक्त स्तुती झाली पण मी तुला असं नाही वाटत की दादागिरी करून मी कॉलेजमधल्या गरीब मुला मुलींना त्रास दिलाय म्हणून अरे असं काय बोलतोस आज तू कॉलेज लाईफ त्या काय असं घडायचंच ते काय लक्षात ठेवायचं असतं ते लक्षात ठेवायला लागत नाही मेनू ते लक्षात आपोआप राहतं आता उदाहरणार्थ सोनिया आणि तिच्या कंपूला मी त्रास दिला तो कपाळाला आठ्या पाडणारच ग्रुप होता आता तूच सांगकेत कपाळाला आठ्या पाडून काय आपले प्रश्न सुटतात का ते की नाही हुशारीने सोडवावे लागतात ये होईल ना बात मीनू मला सहसा निराश आणि दुःखी माणसं आवडतच नाही देवाने जन्म दिलाय तो मौज आणि चैन करण्यासाठी ईश्वर आनंदमय आहे असं म्हणतात मग आपण का आनंदात राहू नये सदा आनंदात मीनू मला खूप एकटं वाटतंय तुमचा खोकला काही बरा होत नाही तुम्ही जा तुम्ही जा शांत पडा बाई थांबा दोन मिनिट घ्या गोळी घ्या गोळी घ्या पाणी घ्या पाणी घ्या केतनला नेमकं काय झालंय त्याचा खोकला का नाही बरा होत मी त्याच्या साऱ्या टेस्ट घेतल्या आहेत या एक दोन दिवसात रिपोर्ट्स येतील तरी पण डॉक्टर तुमचा
तुमचा काय अंदाज आहे? खरं सांगू, साहेब बाहेर गेल्यापासून सगळ्याच बाबतीत त्याचा अनियमितपणा वाढलाय. सिगरेट, बियर, दिवसभर नाचणं भटकणं. मला वाटतं आजकाल तो बाहेरच जेवतो, खरं आहे ना? होय डॉक्टर, अलीकडे तर तो दोन्ही वेळेला बाहेरच जेवतो. त्याचे ते मित्र आहेत ना चमचे, ते त्याला ओढून घेऊन जातात. मला वाटतं आजकाल त्याच्या चांगल्या मित्रांच्या पेक्षा स्वार्थी मित्रांच्या घोळक्यातच तो अडकलाय. त्याचाच हा परिणाम असू शकेल. होय डॉक्टर, तेही शक्य आहे. लहानपणापासून केतनला चांगल्या गोष्टींचा हव्यास फार, सुंदर गोष्टी त्याला फार आवडतात. आणि त्यात एखादी गोष्ट मागितली आणि थोरल्या साहेबांनी दिली नाही असं कधी घडलं नाही. थोरल्या साहेबांचा फार जीव आहे केतनवर आणि त्यामुळेच तो कमालीचा हट्टी बनलाय, स्तुतीप्रिय बनलाय. त्याचाच त्याच्या मित्रमैत्रिणींनी फायदा घेतलाय. पण डॉक्टर, केतनचा खोकला बरा व्हायला पाहिजे. हो ना, त्याची अजिबात काळजी नको. हाय अश्विनी, हाय आशा, हाय स्वीटहार्ट. हाय म्हटलं जर रिस्पॉन्स वगैरे द्या की म्हातारे बितारे झालात की काय? काय तर काय? बियर आणि सिगारेट ओढून तुमच्या छातीचं झालंय खोक. आणि म्हाताऱ्या, अगं अगं बुड्ढ्याला काय म्हणायचं असत? मेका करू बुड्ढा. अरे सोनी आणि ग्रुपची या कॉलेज मधली प्रगती चांगलीच दिसतीये. ओ हिरो, तुला काय वाटलं? तुझ्याच ग्रुप मधल्या मुली स्मार्ट आहेत, बुद्धीने चांगले आहेत, आम्ही पण बुद्धीने त्यांच्याशी सामना करू. मग आम्हालाही अशा हुशार मुलींबरोबर सामना करायला आनंद वाटेल काय? जस्ट अ मिनिट माय डियर, तुम्ही एक याल पण तुमच्या ग्रुप मधल्या मुली त्यांना विचारा, नाहीतर ऐन वेळी बॅकअप करतील. नको लाव खुळ जात ही आम्हा मर्दांची, तळपते तलवार वीरांची. धन्य धन्य आम्ही रे नारी, धन्य धन्य आम्ही रे नारी, जगाला भारी आम्ही रे शक्ती जगताची, शूरवीर राणी झाशीची. अशी कशी नार तू, उसका बार तू, विसरून गेली सलाजना, विसरून गेली सलाजना, कुठ कुठ गेलं ते सांग साजणी, पदर आडच हसन. कुठ कुठ गेलं ते सांग साजणी, पदर आडच हसन. संजय कर पावडर लावणी, बाकी तुझं वागण. मिशा काढूनी पावडर लावणी, बाकी तुझं वागण. धन्य धन्य आम्ही विरमुल, नको लाव खुळ जात ही आम्हा मर्दांची, तळपते तलवार वीरांची. धन्य धन्य आम्ही रे नारी, जगाला भारी आम्ही रे शक्ती जगताची, शूरवीर राणी झाशीची. साडी स्लीवलेस मिडी, सोडली साडी स्लीवलेस मिडी, उघड तुझा अंग, उघड तुझा अंग, अंग उघड तुझा अंग. टॉपलेस होशी ममता जशी, टॉपलेस होशी ममता जशी, ओठाला लावतेस रंगा.
माला लावते ते रंग रंग माला लावते ते रंग पुरुष असून तू झालास दुबळा पुरुष असून तू झालास दुबळा आळशी बनलास मर्दार नको लाऊ खुळ जात ही अम्मा मर्दांची तळपते तलवार वीरांची धन्य धन्य आम्ही रे नारी जगाला भारी आम्ही रे शक्ती जगताची शूरवीर राणी झाशीची यांना बांगड्या घाल ग आई यांच्या कपाळी कुंकू लावा कुंकू नारी जातीची ठेव यांना बघून घे ग आई माझं मन तुझ्या पायी श्रीदेवी गोंधळा ये माधुरी ममता ये हरी पप्पा करिश्मा रवी न बल्ले बल्ले ये मीना ये नंदा ये मंगल ये माधवी अरे सॉरी काय तुला कसं वाटतंय आता बरं वाटत मला वाटलं वाटलं मी यात संपणार पण मी संपलो तर माझ्या अंत्ययात्रेला मात्र नक्की यायचं काय तू नाही आला तर मी तुमच्या मानगुटीवर बसणार सांभाळून जा बघ कसा खोकतोय खा म्हणावा गुटखा आता बियर आणि गुटख्यांनी दुसरं काय होणार श्रीमंतीचा गर्व आणि सौंदर्याची नशा नडलीय त्याला अगो टीपी झालाय म्हणे त्याला बापरे डॉक्टर केतनचा खोकला वाढत चाललाय तो कसला खोकलाय काही समजत नाही पण सदुनाना म्हणत होते की खोकला सुरू झाला की पाच पाच मिनिटं थांबतही नाही त्याचा जीव अगदी घाबरा घोबरा होऊन जातो होय डॉक्टर मी बघतो ना अहो एवढा तरणाताठा पोरगा पण खोकायला लागला ना की अगदी गोगल काय होतो त्याची केविलवाणी अवस्था बघितली की माझं काळीज हलायला लागतं डॉक्टर सदुनाना मी त्याच्या सगळ्या टेस्ट घेतल्या पण मलाही नक्की कारण सांगता येत नाही अर्थात मी त्याचे सगळे रिपोर्ट्स स्पेशलिस्टकडे पाठवलेत डॉक्टर वेळ घालवू नका जे काय असेल त्याच्याबद्दल विचार करत बसू नका ताबडतोब ट्रीटमेंट सुरू करा हो डॉक्टर आता वेळ गेली ना तर होऊनही ते होऊन बसेल पोरगा घाबरलाय बेचैन झालाय साधुनाना उद्या संध्याकाळपर्यंत त्याचे रिपोर्ट्स येतील तुम्ही असं करा उद्या संध्याकाळी याच वेळी इथे या आपण रिपोर्ट्स पाहू आणि काय ते ठरवू अंकल अरे ये ये अरे केतन आज अचानक आज कॉलेजला गेला नाहीस वाटत अरे असा बघतोस काय बाईस मी इथं बसायला आलेलो नाही मला काय झालं ते विचारायला आलोय मी तुला काहीही झालेलं नाही तुला उगीतच वाटत की आपण आजारी आहोत म्हणून मग माझा जीव घेणं खोकला थांबत का नाहीये बघ
त्यासाठी तुला विश्रांतीची गरज आहे. म्हणून म्हणतो तुझे सोशल क्लब कॉलेज एकदम बंद. इथून पुढे तुला कुठेही बाहेर जाता येणार नाही. मला जर काहीच झालेलं नाही तर मग ही बंदी कशासाठी? ही औषध कशासाठी? ही बेडरेस्ट कशासाठी? तुला लवकर गुण यावा म्हणून. अरे तू औषध वेळेवर घेतलंस तर तुझा खोकलाही बरा होईल. टेक रेस्ट सदुनाना. आता यानंतर याची सगळी जबाबदारी तुमची. हो ना सदुनाना. जी औषधं पथ्य पाणी देतील ती वेळच्या वेळी घेत जा. त्याची अजिबात काळजी नको. फक्त आमच्या केतनला लवकर बरं वाटू दे म्हणजे झालं. सदुनाना केतन पेक्षा तुम्हालाच जास्त काळजी. केतन यंग मॅन एक गोष्ट लक्षात ठेव. तुला काही झालेलं नाही. फक्त औषध वेळेवर घे. आणि सदुनाना या आता तुम्ही माझे पेशंट सुळबुळ करत असतील. डॉक्टर केतनला म्हणाले बेड रेस्ट घे म्हणून. मी स्वतः ऐकले. पण मी म्हणतो त्याला झालं तरी काय? एकूण त्यांच्या गंभीर बोलण्यावरून काहीतरी गंभीर आजार असावा असं वाटतंय. खोकताना मात्र त्याची हालत पाहवत नाही रे. खरंच आता त्याच्या जवळ जायची म्हणजे पण पंचायत. हो ना. आणि न जाऊनही चालणार. अरे 5 वर्ष पोहोचलंय त्यांना आपल्याला. हाय. अरे हे काय तिघात एक सिगरेट कमाल आहे. हे घ्या. त्यांच्या ग्रुपला सवयच होती तिघात एक. अरे याचं तोंड काय बघताय? काहीतरी मागवा ना. तुमचा तो हिरो कुठे आहे? आज दिसत नाही तो. त्याला बरं नाहीये. डॉक्टरने त्याला बेडरेस्ट घ्यायला सांगितली. म्हणून तुमची बियर रेस्ट. अरे रोज दुसऱ्याचे पिता आज काय ना स्वतःची. हे तुम्ही कशाला सांगायला हवंय? अरे खिसे झाडले ना तर तुम्हा दोघांना बियर ना आंघोळ घालीन. समजलं? हे स्वतःच बघा. कापाचा कोणाला तरी. आम्ही कापतो आमच्या जीवावर. पण तुम्ही दुसऱ्यांना मध्ये घालून कापताय. काय पटलंय ना? अरे स्वतःच्या पैशाला प्या बियर मग कळेल त्याची किंमत. अरे त्यांना काय कमी आहे? त्यांच्याकडे तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. चिट्टी मारली की एक सोन्याचं अंड. मग बियर काय आणि विस्की काय? राजा तोंड सांभाळून बोल. राग येतो तुम्हाला? लेको राग येतो तर मग तुमच्या मैत्रिणी केतनकडे का? त्यांना पुढे करून त्याला लुबाडता? अरे लाजा वाटायला हव्यात तुम्हाला. लाजा तुम्हाला वाटायला हव्यात? खरी मुलींना नादी लावून त्यांच्या जीवनाची खेळता तुम्ही? आम्ही राजरोज खेळतो पण तुम्ही छुपे रुस्तुमात. पण लक्षात ठेवा केतन शूर आहे. त्याला कळलं ना तर तुमची सुट्टी करेल. दुसऱ्याच्या मिठीत जो स्वतःची प्रेसी देतो त्याला आपण कोण म्हणतो? दलाल. एक शब्द जरी बोललास ना तरी भाषण होतात देईन. तुम्हाला नाही जमायचं ते. तुमचा तो गॉडफादर टीबी नखंगत चाललाय. जा त्याला घेऊन या दोन हात करायला. दोन हात करायला मर्दाचं काळीज असावं लागतं. काय चाललंय? काय चाललंय? काय चाललंय? मित्र आहात ना तुम्ही? मित्र आहात ना तुम्ही? मग भांडटाय कसले? राजा पुन्हा आमच्या वाटेला आलास ना थोबट फुडून ठेवेन तुझं. अरे जा जा बघून घेईन तुला. माधव सामान पुल डाऊन. हाय सोनिया. हाय. आतापासून अभ्यास. आम्ही तुमच्यासारखे हुशार थोडीच आहोत. हळूहळू करायचं म्हणजे नंबर लागतो. आता हल्ली तुमचाच नंबर लागणार. काय आहे स्त्री पर्व सुरू झालाय ना. अरे आज स्त्रियांवर कसा उलटलायस तू? आणि एक्सक्यूज मी 3-4 दिवस तुम्ही आहात कुठे? अगं काय सारखं तेच कॉलेजला जायचं. जरा इकडे तिकडे भटकलं ना की गंमत समजते. गंमत करता येते. अगं काल त्या राजा गँगची आणि त्या केतन गँगची चांगलीच झुंपली होती. मी मध्ये पडलो म्हणून बरं झालं. नाहीतर सगळ्यांच्या 32 अख्ख्या कॅन्टीन भर पसरल्या असत्या. पण भांडण का झालं? आणि तो राजा गुंडच आहे. पण हे दोघे तरी शहाणे आहेत ना. तेच ग. त्या राजानं त्या जया आणि मिनल वरून या दोघांना काहीतरी सुनावलं. झालं. दोघे पण चांगलेच हादरले होते. खरं सांगू का तुला? विश्वास आणि माधव ना खरंच मूर्ख आहेत. चैनीसाठी ते केतनच्या मागे आहेत. आणि त्यांनीच त्या जया आणि मिनलला डोक्यावर चढवलंय. केतन तर उगाचच गुंतलाय. हे उगाचच गुंतला बिंतला काय बोलतेस तू? तो पण त्यातलाच आहे. तो एवढा हुशार आणि बुद्धिमान समजतो ना स्वतःला. मग त्याच्या त्या 2 चमच्यांनी केलेली नाटकं त्याच्या लक्षात येत नाहीत. अगं 4 चौकात मिठ्या मारल्या म्हणजे काय प्रेम होत? ते सगळं जाऊ दे. तुम्हाला केतन बद्दल काहीतरी सांगणार होतस ना. जाऊ दे. तुला आवडणार नाही ते. कारण सत्य नेहमीच कटू असतं.
जगात सुंदर हुशार आणि पैसेवाली माणसं कमी काय आहेत? मग यानं स्वतःला एवढं आपलातून का समजावं? ज्याला स्वतःची स्तुती केलेली आवडते त्याला मी मतलबी का समजू नये? पण हे सगळं तू मला का सांगतोयस? कारण केतन तुझ्याकडे अट्रॅक्ट झालेला आहे. व्हॉट? होय सोनिया, आणखी एक गोष्ट, तो सध्या आजारी आहे, त्याला काहीतरी असाध्य रोग झालेला आहे. डॉक्टरांनी त्याला बेडरेस्ट सांगितली आहे. स्वतःच्या ऐश्वर्याची फार घमेंड होती, नाही का? त्याला माणसानं नको तितका गर्व बाळगू नये. का? तुला तुझ्या बुद्धीचा गर्व नाही आहे ना? हे बघ हेमंत, प्रत्येक दिव्याखाली अंधार असतोच, पण त्याचा अर्थ हा नाही कि आपण दिव्याला दोष द्यावा. बर, अरे वा 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 वा, क्या बात है! तू मस्करी करतोस माझी, लाज नाही वाटत? सीरियसली बोलत होते रे मी. हो, मी तेच सांगत होतो. मी नाही बोलणार आता. ए, अशी काय जीव? शट अप. ए सोनिया, ए मिनल आमना, ए अगं, ए मिनल अगं, ए कशाला स्वतःच्या प्रियसीला पुढे करून स्वतःची चैन थकवाय ना? मीनू प्लीज अगं थांबव सार. हे बघ, आपण पिकनिकला आलोय म्हणून तुला सांगते, दुसऱ्याच्या पैशावर चैन कडे सोड. मलाही सांगतेस आणि तू मात्र त्याच्या प्रत्येक पार्टीला हजर असतेस. ए मीनू, हे बघ, मला विचार करा, थोडा वेळ हवाय. वेळ घे, पण विचार करायला वेळ लावू नकोस. ते आपल्या दोघांच्याही सुखाचं होणार नाही. यस माय डार्लिंग. केतन साहेब, अहो किती खोकताय सा, थांबा हा, वाईच पाणी घ्या, पाणी घ्या. तो सध्या आजारी आहे, त्याला काहीतरी असाध्य रोग झालेला आहे. डॉक्टरांनी त्याला बेडरेस्ट सांगितली आहे. स्वतःच्या ऐश्वर्याची फार घमेंड होती, नाही का? त्याला माणसानं नको तितका गर्व बाळगू नये. अग बघ बघ, कसा खोकतोय, खा म्हणावा गुटखा. बियर आणि गुटख्याने दुसरं काय होणार? श्रीमंतीचा गर्व आणि सौंदर्याची नशा नडली त्याला. अग टीबी झालाय म्हणे त्याला. बापरे, मी संपलो तर माझ्या माझ्या अंत्ययात्रेला मात्र नक्की यायचं. नाही तर मी मी तुमच्या मानगुटीवर बसेन. केतन असत तर किती मजा आली असती, नाही? त्याला किती स्पिरिट आहे. म्हणजे आम्हाला स्पिरिट नाही काय, त्याच्याकडे पैसा म्हणून त्याचं कौतुक. कौतुक करून घ्यायला सुद्धा लायकी लागते. अच्छा, म्हणजे आमची लायकी नाही काय, पण तरी सुद्धा मी तुझ्यावर प्रेम करतोच आहे ना, आणि तू सुद्धा माझ्यावर. काय आज काय विशेष? हो नडी, तुम्हाला काय वाटलं मी आज देवाला नमस्कार करतो? मी असं म्हटलंय का? पण आज जरा भक्तिभाव थोडा जास्त दिसतोय. अगदी एवढं काय भानगड काय? म्हणजे काय नडी? परीक्षेला जाताना विद्यार्थी कसा नमस्कार करतो ना, तसा वाटला तुझा नमस्कार. बरं, नाही प्रसाद दे मला, मला जाऊ दे. प्रसाद कशाला? जर तुझी श्रद्धा नाही तर प्रसाद कशाला मागतोस? अगं पण आई देवा श्रद्धा नाही आहे, तुझ्यावर तर आहे. बरं दे, प्रसाद दे मला, मला जाऊ दे. आता मी तुला प्रसाद देणार नाही. देवा, मला वाटायचं की मी किती बुद्धिमान आहे. जगातील सारं सौंदर्य, सर्व ज्ञान आणि संपत्ती फक्त मलाच मिळाली. थोडा गर्व होता मला निसर्गाने दिलेल्या सर्व गोष्टींचा. स्वतःची कर्तबगारी काहीच नसताना मी मात्र गर्वाने अगदी फुलून गेलो. वाटायचं वाटायचं की मी खूप आनंदी आहे, पण आज मात्र मी एकटाच आहे, एकटा. देवा क्षमा कर मला. आपण निघूया.
नाही म्हणजे यांना मोकळ्या हवेत फिरू दे, निदान मेंदू तरी सरळ होईल यांचा. अगं पण मेंदूत कांदे बटाटे भरलेत ना, तो सरळ कसा होणार. चल आपण जाऊया. काय ग असं करूया का आपण केतन कडे जाऊया. मी तुला जाऊ देणार नाही आणि मीही तुला जाऊ देणार नाही. का आता प्रेमाचं पुळकं आलाय, पण आता आम्ही ऐकणार नाही म्हणजे नाही. काय ग मीन आता आम्ही केतन वर प्रेम करतोय. अग जातीस कुठ ग पोरी सोडताऊ ते लवकर घरी. अग जातीस कुठ ग पोरी सोडताऊ ते लवकर घरी. तुझी माझी तोडग जीवाला भी ओडग बागेत मारू या फेरी. अग जातीस कुठ ग पोरी सोडताऊ ते लवकर घरी. अग जातीस कुठ ग पोरी सोडताऊ ते लवकर घरी. चल कॅन्टीन मध्ये बसूया, पडदा ओढून काहीतरी खाऊया. माझा पिरियड चुकेल ठरले, सेल प्रिंसिपल पल्लारी भरने. चल कॅन्टीन मध्ये बसूया, पडदा ओढून काहीतरी खाऊया. माझा पिरियड चुकेल ठरले, सेल प्रिंसिपल पल्लारी भरने. मम्मी येईल ओढून नेईल, आफत होईल सारी. जातीस कुठ ग पोरी सोड जाऊ ते लवकर घरी. अग जातीस कुठ ग पोरी सोड जाऊ ते लवकर घरी. मग होऊ दे हल्ला खुल्ला. तुला लागले का रे खुळू, लोक रोखून बघतात ढोळू. प्रेम करूया खुल्लम खुल्ला, मग होऊ दे हल्ला खुल्ला. तुला लागलोय का रे खुळू, लोक रोखून बघतात ढोळू. नको नको इथं चौकल तिथं चर्चा होईल सारी. ग ग जातीस कुठ ग पोरी सोड जाऊ ते लवकर घरी. अग जातीस कुठ ग पोरी सोड जाऊ ते लवकर घरी. को जगाची करू सपरवा, तुझ्या प्रेमाचा मिळू दे गर्वा. तुझी जन्माची ना बोलताथा, आले खुलू ते माझे ओठ. नको जगाची करू सपरवा, तुझ्या प्रेमाचा मिळू दे गर्वा. तुझी जन्माची ना बोलताथा, आले खुलू ते माझे ओठ. चल राहू मी थेट प्रेम करू एकीत मज्जत मज्जा सारी. जातीस कुठ ग पोरी सोड जाऊ ते लवकर घरी. जातीस कुठ ग पोरी सोड जाऊ ते लवकर घरी. जातीस कुठ ग पोरी सोड जाऊ ते लवकर घरी. जातीस कुठ ग पोरी जाऊ ते लवकर घरी. जातीस कुठ ग पोरी Thank you.
सदुरानाथ अरे आलो काय हवे केतन सदुरानाथ माझा मोबाईल कुठे ठेवलाय ना आपण कशासाठी अरे तुला जास्त बोलायचं नाही ना म्हणून ठेवलाय जया मिनल माधव विश्वास हे मला भेटायला का नाहीयेत तुझ्या पार्ट्या बंद झाल्या ना काहीतरी बोलू नका सदुरानाथ पार्ट्या आणि मित्रांचा संबंध काय हाय तर जिथं शितं तिथं भूत सदुनाना माझे मित्र तसे नाहीयेत ते माझ्यावर जीवापाड प्रेम करतात आणि सदुनाना माझ्या मित्रांच्या विरुद्ध बोललेलं मला आवडणार नाही अरे सहज बोललो मी तुला कॉफी आणू आणा आता लगेच घेऊन येतो गुड मॉर्निंग केतन तुम्हा सर्वांना बघून इतका आनंद झाला ना खरंच तुझी तब्येत बरी आहे ना रे थँक्स अरे माझ्या तब्येतीला काय झालं अरे थोडासा खोकला इतकंच पण तुम्ही माझ्या सोशल क्लबला जाता ना अरे तू जिथं नाही तिथे मज्जाच नाही पण तू आधी बरा हो मग आपण खूप नाचू खूप खूप दंगा करू माधवी तुझा दंगा हा शब्द मला भयंकर आवडतो आपण तरुण तोडीने कसं हसत खेळत मस्त राहिलं पाहिजे हे असं कडक स्त्री सारखे चेहरे करून आयुष्यातली दुःख काय कमी होतात हे बघ माणसानं आपलं आयुष्य एकदाच पण स्वतःच्या मनाप्रमाणे जगावं काय रे माधव थँक्स म्हणजे जीवन हे दंगा मस्तीतच जगायचं असतं असं का तुला म्हणायचंय अगदी तसंच काही नाही आनंदी माणूस हा समाजाचा मित्र असतो आणि तो जिथं जिथं जातो तिथं तिथं तो आनंद निर्माण करीत असतो तुला नाही असं वाटत वाटत रे पण तू आधी चांगला हो माझ्या तब्येतीला काय झालंय मी एकदम फिट आहे मी चला चला नाचूया आपण अरे पण तुला बंदी केली आहे ना नाचायला डॉक्टरांनी हे बघ तू आधी बरा हो मग आपण नाचूया पण कदाचित तुम्ही सर्वजण बरोबर नसलात तर मला खूप बोर व्हायला होतं अगं म्हणजे खूप वर्षाचा आजारी असं वाटायला लागतं अरे पण बघ आपण असं म्हणजे तुम्ही सगळेजण नेहमीच येत जा म्हणजे मला खरंच गरज आहे तुम्हा सर्वांची हे बघ या पुढे आम्ही रोज येत जाऊ इथे पण तुला विश्रांतीची गरज आहे अरे कसली विश्रांती घेऊन बसलायस माधव अरे अरे आपण या वयात खरं म्हणजे हसलं पाहिजे नाचलं पाहिजे गायलं पाहिजे खरंच केतन बेटा केतन काय झालं केतन केतन बेटा हे पाणी 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 सावकाश सावकाश अरे हो सावकाश सावकाश अरे काय झालं काय सदुनाना अहो त्याला खोकल्याची उबळ आली डॉक्टर खोकल्याची उबळ आली ओ माय गॉड सदुनाना त्यांना कुणी भेटायचं नाही असं सांगितलं होतं ना मी तुम्हाला मग याला का अलाव केलं तुम्ही नाही हो प्लीज प्लीज याला आत घेऊन जा बघू हो चल बेटा याला संसर्गजन्य खोकला आहे याच्या संपर्कात जो जो येईल त्याला हा होईल आणि आयुष्यभर साथ देईल पण डॉक्टर काय म्हणाले माहिती ना तुला संसर्गजन्य खोकला मला बाई भीतीच वाटते हे तुम्ही सगळे जरा केतन पाशी थांबाल ना मी औषध घेऊन येतो नाही नाही आम्हाला निघालं कॉलेजला जायचंय कॉलेज कॉलेज हो की नाही आम्ही पुन्हा येतो ना आम्ही पुन्हा येतो हो थोडा वेळ हो सदुनाना जीवाभावाचे मित्र मंडळी पळाली वाटत बघा ना वाटलं की मी यातच संपणार सांगा तर माझ्या अंत्ययात्रेला मात्र नक्की यावं का नाही एका बुद्धिमान माणसाची अशी ट्रॅजेडी मी नाही होऊ देणार नाही
मी त्याला मदत करीन, मीच त्याला मदत करीन, मी मदत करणार, हो हो मीच मदत करणार। हे काय एकटीच काय बरबडतेस? हा आणि तुझा चेहरा का असा झालाय? आई आई माणसाशी का वागतात ग? अडाणी माणसांचा आपण समजू शकतो, पण सुशिक्षित माणसं जर बेताल वागायला लागली तर त्याला काय म्हणायचं? यालाच आपण विसंगती म्हणतो। विलासी प्रवृत्ती तरुण पिढीला दिशाहीन बनवते। निव्वळ पैसे मिळवण्यासाठी शिक्षण हा हेतूच चुकीचा आहे। शिक्षण हे निकोप बुद्धीनेच आत्मसात करायला हवं। पण तू कसला विचार करतेस? जगाबद्दलचा, स्वार्थासाठी सुखाची सोबत करणाऱ्या जगाचा विचार करते मी। पण आजच हा विचार डोक्यात यायचं कारण? हे बघ, मनात काहीही न ठेवता सरळ सरळ मन मोकळं कर बघू। अगं मी केतनच्या स्वार्थी मित्रांबद्दल विचार करत होते। सगळ्यांसाठी सगळं करून माणूस इतका बदलू शकतो? यालाच व्यवहार म्हणतात सोनू। व्यवहार नाती जाणत नाही। अगं पण मित्र म्हणून मित्रांची काही कर्तव्य असतात की नाही? स्वतःची कातडी वाचवण्यासाठी मित्राची साधी चौकशी सुद्धा करायची नाही? आत्ता त्याचा पोळका का आला ग तुला? त्यानं तुलाही त्रास दिला होता ना, विसरलीस? नाही विसरले, पण त्याने त्याचा जीव धोक्यात घालून मला वाचवलं हे तू विसरलीस। मला त्याचा अभिमान वाटतो, आदर वाटतो। आदर ठेव अगं, ठेवू नकोस, पण मी मात्र तुला त्याच्याकडे जायला परवानगी देणार नाही, हे तू पक्क लक्षात ठेव। आणि तू हे लक्षात ठेव, मी त्याला भेटायला जाणारच। ही वेळ हट्ट करण्याची नाहीये सोनू। हे बघ, त्याच्या रोगाचं निदान झाल्याशिवाय मी तुला त्याच्याकडे जाऊ देणार नाही। आणि तुला माझा स्वभाव माहितीये मम्मी, शब्दा इतकी निर्णयाला मी पक्की आहे, आणि ही तुझीच शिकवण आहे। केतन, जेवण वाढलंय? नाही काका, मला भूक नाही येत। असं बोलू नकोस बेटा, अरे तुला जेवायला हवं। डॉक्टर म्हणत होते तुझी तब्येत सुधारते म्हणून। ती सुधारू दे अगर नाही सुधारू दे, पण काका मी मात्र मित्र ओळखायला चुकलो, आणि हे शल्य माझ्या काळजात रुतून बसलंय। बर काका, माझ्याकडे कोणी आला होता का? तुझ्या मित्रांच्या पैकी कोणीच नाही, म्हणजे जवळच्या मित्रांच्या पैकी, पण कॉलेजमधले विद्यार्थी आलते आणि फुलांचे गुच्छ देऊन शुभेच्छा देऊन गेले। बर, कुणाचा फोन वगैरे? मित्रांच्या पैकी कोणाचाच नाही, पण फॅक्टरीतून फोन आलता, तुझ्या तब्येतीची चौकशी करत होते। एक आठवडा सरात अजूनही कुणी फिरकलेलं सुद्धा नाही म्हणजे। अरे परमेश्वरा सांभाळ रे बाबा। स्वीटहार्ट, चालती हो? हॅलो डार्लिंग, तुला भेटायला आलीये। भेटा क्यों सोनी? केतन मी आत येऊ? सोनिया तू सुद्धा? कशासाठी आलीयस तू? तुला भेटायला। भेटायला? की चिडवायला मला, की दया दाखवायला मला? दोन्ही नाही, मी आली तुझी मैत्रीण म्हणून, तुझं दुःख वाटून घ्यायला। वाटून घ्यायला की जखमेवर मीठ चोळायला? मला कोणाचीच गरज नाहीये, तू नाही घेतून? मी नाही जाणार, तुला माझी गरज आहे। का हे म्हणणं सोडलं तुला? जा ना त्याच्याकडे। तू त्याच्यावर जातोस? अरे हेमंत माझा भाऊ आहे। आय से गेट आउट। सारे मित्र खोटे असतात, स्वार्थासाठी प्रेमाचं ढोंग करतात। मला असल्या मित्र मैत्रिणीची गरज नाहीये। तू तू निघून जा इथून, निघून जा इथून। केतन मी तुला प्रथमच सांगितलं, तुला माझी गरज आहे। तुला असेल पण मला नाही। आणि तू मला काय मदत करणार आहेस? तू असशील रे श्रीमंत, पण तू एकदा मागून तरी बघ, तुझा शब्द वाया जाणार नाही। मी इथे पूर्ण विचार करून आली। मग मला आता तू हवीस का? घाबरलीस? घाबरायला काय, तू तुझ्या मित्रमैत्रिणींपैकी समजलास मला?
तुझा नक्की विचार ठरलाय? कदाचित तू रागाच्या भरात तर बोलत नाहीस ना मला? मला तू हवी आहेस, तुला माहित नाही मला असाध्य रोग झालाय. मला पाहताच माझे सगळे मित्र तोंडावर रुमाल घेतात. तुझ्याजवळ आहे रुमाल की मी देऊ तुला? त्याची मला गरज नाही, पण ज्याच्यासाठी मी इथं आली त्याने तुझं दुःख नक्की कमी होईल. ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिलाय, तुला फसवलंय, त्यांचा तू अशा रीतीने बदला घेणारच? केतन पुन्हा एकदा विचार कर, जे तू मागतोयस ते योग्य आहे की अयोग्य? हे बघ, आता यावेळी मला कसाही विचार करता येणं शक्य नाहीये. मला फक्त तू हवी आहेस. हे बघ, पुन्हा एकदा सांगतो, तू इथून निघून जा. हे बघ, तीन मोजेपर्यंत तू जर इथून निघून गेली नाही तर मी तुझं वाटेल ते करेन. एक, दोन. डरपोक कुठली तू? तू किंमत करणार माझी? अरे तू खरा डरपोक आहेस. तुला काय वाटलं मोठ मोठ्याने ओरडून पैसा समोर टाकून सगळं मिळतं? नाही, घे घर पदर माझा. खूप दिवसांची इच्छा होती ना तुझी, घे. आता का घाबरलास? सोनिया बंद कर तुझे चाळ्याने चालती होईल. तू कोणाचा तरी राग दुसऱ्या कोणावर का काढतोस हे मला माहित नाही. मी तुझ्या तोडीची नाही, तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे, तेही एक तर्फी. पण मला तुझ्या प्रेमाची अपेक्षा नाही, फक्त तुझं दुःख आणि तुझा रोग मला दे. नाही पण मला मला दया नकोय कोणाची. ही दया नाहीये केतन, माझ्या दृष्टीने तू माझा लाख मोलाचा मित्र आहेस. अरे तुझं दुःख दूर व्हायलाच पाहिजे. सोनिया बेटी, काय सदुना ना? काय नाही, डॉक्टरांनी ह्या गोळ्या सांगितल्यात केतन साहेबांनी. मला कशाचीच गरज नाहीये, मी कुठलेही औषध घेणार नाही. केतन आता ही गोळी घे, लहान मुलासारखा भरू का मी तुला? सदुना ना, येथे हात पकडा, याला आपण गोळी देऊया. सदुना ना, आज मी ना केतन बरोबरच जेवणार. जरूर झकास जेवण बनवायला सांग. साहेब तुम्ही आता झोपा, नाटक करून खूप जमला असाल ना तुम्ही. हाय, हे घे. गजरा? काही विशेष? मी तुला कधी गजरा दिला नाही का? दिलास रे, पण आजच्या गजराचा वास काही वेगळाच येतो. का? आजच्या गजराला वास केतनचा येतो. गिफ्ट द्यावं ते केतन, अगदी मनापासून, आणि हातच काही राखून न ठेवता. नेकलेस, अंगठी, प्रेझेंट, अगदी सगळं सगळं. मिनल, यापुढे केतनचं नाव सुद्धा काढू नकोस. मिनल, तू माझी, मी तुझा. ऐका, तू माझा मित्र, आणि जिला मी माझ्या हृदयात बसवली ती तुझ्या मिठीत. क्षम वाटत नाही तुम्हा तुम्हाला. विश्वासघात की? केतन, चूक झाली आमची, क्षमा कर. माझी माणसा तू दलाल आहेस, दलाल, आणि दलालाला क्षमा नाही. पैशासाठी प्रेमाचं सोंग केलंस. अगं तू तिच्या सौंदर्यावर. ती ती माझीच चूक आहे, मीच तिला पैशासाठी ओळख करून दिली होती तुझी. तिला पुढे करून तुझ्या चेहऱ्याची सोय केलीस, पण खरं कधीतरी बाहेर येतच. पण मी तुम्हाला असं सोडणार नाही. मी खर्च केलेल्या साऱ्या पैशाची व्याजासह वसुली करणार आहे. मी तुझे सगळे गिफ्ट परत देईन. अगं आग लागा गिफ्ट ना. केतन सोड, लग्न ह्याच्या बरोबर. आणि पैशासाठी प्रेमाचे ताय माझ्या बरोबर. खोटं प्रेमाचं नाटक केल्यावर काय होतं ते कळू दे तुम्हा दोघांना. केतन सोड तिला, नाहीतर 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 काय का मारू नको? माझ्या गळ्यात गळा घालून खिसा कापताना शरम नाही वाटली? सॉरी, माझ्याशी लगट करताना लाज नाही वाटली? तुला तुझ्या सौंदर्याची फार घमंड आहे नी केतन. केतन काय करतोस? अरे अरे आपण मित्र आहोत केतन, असं काही करू नकोस केतन. तुम्हा
तुम्हाला मी क्षमा केली असती, पण गेले दोन महिने मी आजारी असून तुम्ही मला भेटायला देखील आला नाही. पुन्हा तुम्हा दोघांची काही तोंड देखील मला दाखवू नका. प्रेमाचं नाटक करते शाणी, काय हवंय तुला, काय हवंय? पैसेच ना, पैसेच. मास एवढेच की अजून लिहून देऊ? चेकवर लिहून देऊ? लाख, दोन लाख, किती हवे सांग, सांग. बस एवढेच, मला ना ह्याच्यापेक्षा अजून पैसे पाहिजेत, पण आता नको, तू बरा झाल्यानंतर. मी कधीच बरा होणार नाहीये. हे घे पैसे आणि सुखी हो. नाहीतरी आतापर्यंत सगळ्यांनी माझ्याकडे याच दृष्टीने पाहिलं, तूही त्यातलीच. हो हो, मी पण त्यातलीच. आधी चल मुकट्याने उठ. नाना, नाना, काय झालं? काय काय झालं केतन साहेब, काय झालं? मला काही नव्हतं, पण मला विचारणार ही कोण? अरे पण केतन साहेब, तुम्ही दारू प्याला? केतन साहेब, हो हो, मी आलोय पिऊन. म्हणजे अख्खी बाटली होती या घशात. आहे कोणाचं ऑब्जेक्शन? काल का कामातच गेलं एकदम. माझं आहे, पण ते ऐकायला तू शुद्धीवर तरी आहेस का? सोन्या, सोन्या, अंगाला हात लावू नको. शांत व्हा. ज्यांच्यावर मी प्रेम केलं, ज्यांच्यावर जीव लावला, त्याने सगळ्यांनी फसवलं मला. तू तू पण दया दाखवतेस माझ्यावर? प्रेम या शब्दातच वैताग आलाय मला. शांत व्हा केतन साहेब, शांत व्हा केतन. केतन, अरे केतन, नाना तुम्ही डॉक्टरना फोन करा. डॉक्टर भोसले ना? हा डॉक्टर साहेब, आमच्या केतन साहेबांची तब्येत बिघडली. हा चला चला वर चला. केतन, अरे अरे असं काय करतोस? या या केतन, केतन. डोळे उघड बघू, बघू इकडे. आता बरं वाटेल. वेदांत तो तीन तास तरी आता उठणार नाही. मी नंतर येतो, अर्थात घाबरण्याचं काही कारण नाहीये. तू नानांच्या बरोबर इथेच थांब. या साधू नाना. गुड इव्हनिंग सर. हा काय म्हणताय? केतनच्या रिपोर्ट मध्ये काहीच नाही? हो हो, येस
ओके सर, तो संध्याकाळी मी परत फोन करतो तुम्हाला। आई एम सॉरी सोनिया। कशा बद्दल? मी खूप त्रास दिला तुला, वेळोवेळी अपमान केला तुझा, झाला गेला तर विसरून जायचं। तुला माझा राग येत नाही? हे बघ आता मला राग येईल, तू झोपला नाहीस तर। चलो। डोळे मी देवा, केतनला बरा करून तू माझी लाज राख, तू लवकर बरा हो दे। शाबा केतन, घाबरलास की काय? अरे मी असताना तू कशाला काळजी करतोस उगीच? आई डॅडी जरी नसले तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ना, काही काळजी करू नकोस। अगदी भरपेट खायचं आणि थंड पाणी पलंगावर पडून राहायचं, काम कंचबी करायचं नाही। आणि सोनिया कुठे दिसत नाही, ती जरा घराकडे गेली असं, पर आता एवढं येईल। बाकी या पोराची तब्येत सुधारण्यात तिचा सिंहाचा वाटा आहे। हो ना, सोनिया मोठी धीराची पोरगी नाही? धीराची? अहो एकदा काय म्हणाली ठावाय का? काय म्हणाली? याला हंटर न फोडून काढाय पाहिजे। येतो रे केतन। अग सोनिया, केतन आज मला खूप आनंद झालाय। कशाबद्दल? आज तू परत हसायला लागलास म्हणून। केतन तू लवकर बरा हो, मला तुझ्या बरोबर नाचायचंय गायचंय। काय रे, मला येईल तुझ्यासारखं नाचता? अगं म्हणजे काय, तुला येईल नाचता? तुला नाचता तर येतच, पण गाताही येतं आणि दुसऱ्यांना रडवताही येतं। नाही हं, मी इतकी वाईट नाहीये। म्हणजे थोडी आहेस, कबूल केलंच म्हणायचं। मी साधी भोळी मुलगी, मला छक्के पंजे नाही आवडत, मी आहे तशीच आहे, मला कसली सुद्धा अपेक्षा नाही। तू लवकर बरा हो, त्यातच मला सगळं मिळेल। पण मला अजून कुठे मिळालंय सगळं? पण सोनिया, तुला चांगलं गाणं गाता येतं ना? तुला सांगू काय मी बोलू, आज मी सुखावले। कश तुला सांगू काय मी बोलू, आज मी सुखावले। तुझ्या प्रेमात मी रंगले, तुझ्या प्रेमात मी रंगलो, तुझ्या प्रेमात मी रंगले। आतात हास दे, गाऊया दोघ गाणी। तुझी माझी संगत, त्यात करी रंगत, राहूया पाखरा वाणी। प्रेमाची साथ दे, हातात हात दे, गाऊया दोघ गाणी। तुझी माझी संगत, त्यात करी रंगत, राहूया पाखरा वाणी। वाहतो हा झरा, जीव हा दावरा। वाहतो हा झरा, जीव
रानात तुझ्यात विसावले, हिरव्या रानात शिळगुमे कानात तुझ्यात विसावले, तुझ्या प्रेमात मी रंगलो, तुझ्या प्रेमात मी रंगले, तुझ्या प्रेमात मी रंगलो। लात गंधक वासान धुंधक वाराह भिर भिर तो वृक्षास वेली कशी बिलगली गुल मोहर डोल तो लात गंधक वासान धुंधक वाराह भिर भिर तो वृक्षास वेली मोहर डोल तो भेट ही साजरी तू अशी लाजरी भेट ही साजरी तू असा उबदार मिठीत राहू या मजेत तन मन हरपले उबदार मिठीत राहू या मजेत तन मन हरपले तुझ्या प्रेमात मी रंगलो तुझ्या प्रेमात मी रंगले तुझ्या प्रेमात मी रंगलो। सातून मोती घाली बिलगती हळूच मी चुंबिले पावसाचा धारा उठवी सहारा निथळून मी गेले सातून मोती घाली बिलगती हळूच मी चुंबिले स्पर्श एक रूप झाले विसरून गेले तुझ्यात सामावले एक रूप झाले विसरून गेले तुझ्यात सामावले तुझ्या प्रेमात मी रंगले तुझ्या प्रेमात मी रंगलो तुझ्या प्रेमात मी रंगले तुझ्या प्रेमात मी रंगलो तुझ्या प्रेमात मी रंगले। प्रेम, अरे कसलं हे प्रेम? तू निरोगी असताना अनेक मुलींबरोबर प्रेमाचे चाळे केलेस आणि आता जेव्हा शरीराचा भुसा झाला तेव्हा तिचे प्रेम आठवलं तू? वा रे वा प्रेमवीर, अरे तुझ्या संगतीत तिच्या सुंदर शरीराचा तुळामुळा नाही का होणार? तिच्या सुंदर जीवनाचा तुळामुळा करण्याचा तुला काय अधिकार आहे? तू फसवतोयस तिला, तू तिला फसवतोयस, तू फसवतोयस तिला। मी असं नाही करू शकत, खरं तर मी तिच्यावर प्रेम करतो। काय झालं असं का बघतोयस? चालती हो इथून, मला तुझी गरज नाहीये। आणि तू कोण विचारणार आहे मला? हे बघ, मला कुणाच्याही दयेची गरज नाहीये। अगं निघ ना इथून, डोकं नको खाऊस। पण माझं काय चुकलं? नाही चुकलं आमचं, वाजवीपेक्षा जास्त महत्व दिलं ना तुला। पण मला माहिती आहे तुझा जास्त डोळा माझ्या पैशांवर आहे,
आणि तुला काय वाटलं तुझ्यासारख्या फडफूस मुलीवर मी प्रेम करेन? माझा अपमान करून तुला समाधान मिळत असेल तर कर माझा अपमान, पण मी तुला एकच सांगते, मला तुझा ऐश्वर्य नकोय, तुझा प्रेमही नकोय, माझी फक्त एकच इच्छा आहे कि ते लवकरात लवकर बरा हो, आनंदी हो, सुखी हो। केतन, केतन, अरे काय करतोस तू? ही एका सोन्यासारख्या पोरीचा अपमान करतोस? अरे तिने काय वाईट केलंय तुझं? नाना, तुम्ही माझ्या खासगी गोष्टीत लक्ष नका घालू, मला नाही आवडणार ते, पण तू तू इथून बाहेर जा बघू आधी। अजून तू इथेच? अगं निघ ना इथून। केतन, केतन पोरा हे काय करून बसलायस तू? आयुष्यात तेवढी मोठी चूक करतोयस तू? अरे परमेश्वर तुला कधीच नाही माफ करणार, कधीच नाही माफ करणार। अरे अंगा खांद्यावर खेळवलं मी तुला, पण नाही नाही, मी तुला शाप देत नाही, पण लक्षात ठेव, इथून पुढे तुझं आणि माझं नातं नोकर आणि मालक एवढंच राहील, फक्त नोकर आणि मालक एवढंच राहील। वहिनी साहेब, हा मी सागर इंडस्ट्रीज मधून अस्वले बोलतोय, आपण कधी निघताय? नाही, एक आठवडा तरी मला निघता येणार नाही। काय म्हणतो आमचा लाडोबा केतन? जरास नर्वस वाटतोय। का? मला वाटत त्याला तुमची आठवण येते। काय झालं म्हणजे? काळजी करण्यासारखं काही नाही ना? नाही, तसं काळजी करण्याचं काही कारण नाही, पण आम्हाला तिघांनाही असं वाटतं की तुम्ही लवकर यावं। बर बर। साधू नाना, साधू नाना। कोण सोनिया? तू पुन्हा कशाला आलीस या घरात? पोरी, हे घर तुझ्या लायकीचं नाहीये, जा जा तू इथून जा, माझा तुला आशीर्वाद आहे पोरी, जा। नाना, केतन कुठे? केतन, तू गेलीस आणि तसाच गाडी घेऊन बाहेर पडला, मला भी काही सांगितलं नाही त्यानं। नाना, घोटाळा झालाय, आपण त्याला शोधलं पाहिजे, कुठे गेला असेल तो? त्याचा जीव धोक्यात आहे। धोका म्हणजे नेमकं काय झालंय त्याला? नाना, त्याच्या मित्रांनी त्याला मारण्याचं कट केलंय। काय काय सांगतेस पुरी? हो नाना, तुम्ही डॉक्टर आणि आप्पाजीना फोन करा। सोनिया, त्याच्या गाडीचा नंबर जर आपण पोलिसांना दिला तर? हो, आपण तसंच करूया। नाना, आम्ही येतो, तुम्ही फोन करा लगेचच। चल चल।
इकडे काय पाहतोस केतन? आज तुला वाचवायला कोणी येणार नाही. मेन गेट तर केव्हाच बंद केलंय आम्ही. तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला घाबरेल? मित्र ना तुम्ही माझे. माझ्या पैशावर तगलाय आणि माझ्याशीच बेईमान आहे. त्या बेईमानीतला हिशोब द्यायला आलाय. चाण्या पैशाच्या जीवावर सगळ्या गोष्टी नाही करता येत. अरे आमच्या पोरींना फिरवून त्यांच्या समोरच आम्हाला नामच ठरवतोयस. आज आम्ही तुला जिवंत ठेवणार. जेवढी ताकद आहे का तुझ्यात? आहेत गट. अरे ना अमर आहात तुम्ही, म्हणून तुमची प्रेयसी माझ्याकडे यायची आणि आज एकट्याला गाठून मारायचा प्रयत्न करताय. पण एक लक्षात ठेव, जर आपण जिवंत राहिलो ना तर तुमच्यापैकी कुणाची हाड शिल्लक राहणार नाहीत. अरे हड, मागच्या वेळेला नशिबानं वाचलास, या वेळेला बघतो ना तुला कोण वाचवतो ते. सिरियस तर नाहीये ना? नाही, त्याला काही स्टिचेस घालावे लागले, पण तसं काही काळजीचं कारण नाहीये. केवळ दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. मेंदूला जरा जरी इजा झाली असती ना तर काही सांगता आलं नसतं. ओ माय गॉड डॉक्टर, आम्ही त्याला भेटू शकतो का प्लीज? आता नको, मी त्याला गुंगीचं औषध दिलंय. बर, तरी दोन एक तास लागतील. देन यू कॅन सी हिम. थँक्यू डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. केतन कसा आहे? फार लागलं नाही ना? नाही, जीवावर चालतं, पण शेपटावर निभावलं मालक. म्हणजे काय म्हणताय मालक? सोनिया आणि हेमंत वेळेवर पोहोचले नसते तर केतन साहेबांच्या जीवाला धोका होता. चला वहिनी साहेब. मालक, संधी तुमचीच वाट बघते. पोरगी मोठी धीराची आहे. केतन काय रे, काय झालं आहे? काय बघते मी हे? आम्ही दिसलोच नसतो तुला. संपलं होतं सारं. सुनिया आणि हेमंत होते म्हणून मी वाचलो. आता तुला एकट्याला सोडून मी कुठेच जाणार नाही. वहिनी साहेब, काही काळजी करू नका. तुमची ठेव आम्ही अगदी जपून ठेवली. खूप त्रास झाला. सोनियानं सोन्याचा दिवस दाखवला आम्हाला. हा कुठे आहे ती? मी जातो पुढे. आई, सोनूला दोन तीन दिवस तरी पूर्ण विश्रांती हवी. हो, आणि तुम्ही जाऊ नका दोन तीन दिवस शाळेत. नाही जाणार. पण हेमंत, मला वाटतं हिला कुठेतरी दोन चार दिवस बाहेर घेऊन जावं. एवढी काय घाई आहे? जाऊ दे दोन तीन दिवस, मग बघू काय करायचं ते. मम्मा तू थांब ना,
मी जाते पुण्याला काकांकडे, शनिवारी रविवारी मी येईन। हे बघ, यापुढे मी तुला कुठेही एकटीला पाठवणार नाही आणि तुझं काही ऐकणार नाही। तुम्ही मायले की काय वाटतील तो गोंधळ घाला, पण दोन तीन दिवस तरी इथंच थांबा। हो मी येतो दुपारी। जेवायला ते हो। चल बेटा, किती वेळ बसशील? चल थोडीशी विश्रांती, माझी शाणी घर। मम्मा, मला कुणी भेटायला आलं होतं। कोण येणार होतं? केतनच ना। अगं झाला एवढा अपमान पुरा नाही का झाला? श्रीमंतांची पोरती अशीच वागायची। बस बस, बाकी केतन, तीन दिवसात तुझी प्रगती फार चांगली आहे। डॉक्टर, डॉक्टर मी बाहेर जाऊ शकतो? हो, पण एकटा नाही। डॉक्टर, मला एकट्यालाच जायला हवं। मी जर गेलो नाही तर फार मोठी हानी होईल डॉक्टर। मला गेलंच पाहिजे। म्हणजे तुला सोनियालाच भेटायचंय ना? हो डॉक्टर, गेले तीन दिवस ती आलेलीच नाहीये आणि आमच्यापैकी कोणी साधी चौकशी सुद्धा केलेली नाही। अरे हो, सॉरी, म्हणजे आमच्या लक्षातच नाही आलं। यू मे गो। थँक्यू डॉक्टर। मला सूर्याला भेटायचंच आहे। चल निघूया, तुझं काय राहिलंय का बघ। नाही, हेमंत येणार होता। येईल, आटप लवकर। अहो, तुम्ही गेल्यापासून तो सोशल वर्कच्या त्या कामात भलताच रस घेऊ लागला। हो, आणि याचा परिणाम त्याच्या तब्येतीवर झाला। म्हणजे? म्हणजे त्याला खोकला झाला आणि आम्ही याचाच फायदा घेऊन त्याच्या स्वार्थी मित्रांपासून याला वाचवलं। ते कसं काय? त्याचं काय वहिनी साहेब, खोकल्याचं निमित्त करून त्याला कोणत्या तरी असाध्य रोगानं पछाडलंय असं आम्ही त्याच्या स्वार्थी मित्रांना भासवलं आणि तेव्हापासून त्याचे सगळे स्वार्थी मित्र पसार। बरं का वहिनी साहेब, तेव्हापासून सोनिया केतनच्या आयुष्यात सोनियाच्या पावलांनी आली। खरंच फार गुणी मुलगी आहे ती। हो, तिनं त्याला फार चांगलं सांभाळलं। आणि बरं का वहिनी साहेब, खरं म्हणजे केतनला काहीही झालेलं नाही। पण आपल्याला कसल्या तरी असाध्य रोगानं पछाडलंय अशाच मूड मध्ये आहे तो। खरंच काही झालेलं नाही। येस माय बॉय, यू आर हेल्दी, तुला काहीही झालेलं नाही। आता तो खोकला। अरे, तुझ्या स्वार्थी मित्रांपासून तुला वाचवण्यासाठी हे आमचं नाटक होत। मी जाऊन येतो। केतन, कसा आहेस तू? तू कशी आहेस? बरी आहे। सोनू, गाडीची वेळ होत आली आहे। कुठे? बाहेर गावी निघाला? हो, कायमची। जायला माझी काहीच हरकत नाहीये, पण मला फक्त पाचच मिनिट हवी आहेत। पाच मिनिट काय, पाच सेकंद सुद्धा द्यायची इच्छा नाहीये माझी। मला माहिती आहे तुमचा माझ्यावर राग आहे, पण माझ्यासाठी नाही, तुमच्या लाडक्या सोनियासाठीच वेळ मागतोय मी। सोनूचा यात काय संबंध? तोच संबंध जुळून यावा हीच इच्छा आहे माझी। आणि माझी इच्छा असो अथवा नसो, पण मी तिला घेऊन जाणारच। माझं प्रेम आहे तिच्यावर, घ्यावी आहे मला। केतन! अरे केतन! सोनू! सोनू! हेमंत, केतन सोनूला पळवून नेली। आई, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल। आई, बरी अरे, हे पहा मी कोणाला आणले। सोनिया, तू अगं कुठं गायब झाली होतीस? सोनिया, तू खरंच नावाप्रमाणे सोना आहेस। तुझ्या हुशारीमुळेच आमचा केतन आम्हाला उभा दिसतोय आज। अहो मालक, केतन साहेबांनी लय अपमान केला होता,
धक्कच तेवढं मारायचं बाकी राहिलं होतं बघा हा सदुनाना अगं त्यासने कळायला पाहिजे सदुनाना हा गाडीला हार घेऊन ये आता लगेच आणतो आई गाडी आज देवाच्या साक्षीने आम्ही लग्न करणार आहोत असे पाहू नका हिला आणि जायला खूप त्रास दिला मी त्यामुळे मी तसा नाही हे कळू दे त्यांना अरे पण एवढी घाई कशाला आई मला आत्ताच्या आत्ता लग्न करायचंय म्हणजे उगाच संशय नको यायला कुणाला डॅडी प्लीज बर बाबा तू म्हणशील तस सोनू सोनिया सोनू आई आई अरे सोनू तुला तुला केतना त्रास झाला दिला नाही गाई तो खूप चांगला आहे सोनू मला भीती वाटते ग सोनियाची आम्हाला क्षमा करा बाई साहेब मला लाजू नका आयुष्यभर शिक्षिका म्हणून जगले मी तिचे वडील गेले तेव्हा ही 3 वर्षाची होती तेव्हापासून अगदी फुलासारखी सांभाळल्या मीला आता तुम्ही सांभाळा तुम्ही काही काळजी करू नका तिला मी मुलगी सून लक्ष्मी म्हणून सांभाळेल सदुनाना होऊन जाऊ द्या शुभ मंगल वाह नमी दाहिनी